नमस्कार, लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नेहमीप्रमाणे सुरुवात करतो. सुरुवातीला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की सारखं दवाखान्याकडे जाऊ नका, जास्त औषधं खाऊ नका. पूर्वी औषधं नव्हती, त्यावेळेस माणसं 100 वर्ष जगायची. आज औषधं आहेत, मल्टी लेवलचे हॉस्पिटल्स आहेत, तरी माणसाचं आयुष्य कमी व्हायला लागलंय. त्याला जबाबदार आपण स्वतः आहोत. ते हॉस्पिटल्स नाहीत किंवा औषधं नाहीत जे आपण घेतो, हेच थोडंसं विनंती आहे की थोडंसं टाळावं. आणि घरच्या घरी खूप काही गोष्टी करू शकतो हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याचबरोबर मी आधीमध्ये काही जोक्स मारेन तर ते पर्सनली घेऊ नका. कोणाचं नाव आलं काय झालं तरी ते एक योगायोग समजून तुम्ही विसरून जावं. नाहीतर काय होतं माहिती का, बोलता बोलता मी म्हटलं की नाव प्रगती आहे आणि आयुष्यात प्रगतीच काही गेली नाही. त्यांनी नाव फक्त प्रगती. थांबा, अजून मी बोलायचं आहे तो खोकू नका. आतापासूनच खोकायला चालू. मी काय बोलू, मी इथं बोलू का तुम्हाला बघायला येऊ तिकडे. बघायला येणार पण बिस्किट पुडा घेऊन येणार नाही. हे बिस्किट पुडा घेऊन लोक जे येतात ना, डेंजर असतात ना, घरात घ्यायचे नाहीत अजिबात. हा, 10 रुपयाचा आणि 15 रुपयाचा बिस्किट पुडा घेऊन येणार नाही, भीती घालणार ते मरायसारखीच. आणि भाषा कोल्हापूरची आहे बरं का. थोडं नाही समजलं तरी समजून घ्या, माझी तळमळ फक्त तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. तर कसं आहे, बिस्किट पुडा घेऊन येतात ना आजारी माणसाला, बघायला येतात नाही माणसं. बघा की येतात आणि भीती मात्र खूप घालून जातात. तो बघ नाही तर ते असं तसं 100 एखाद्या बाईच्या पोटात जर दुखत असेल, अंगाव काढू नको हो, नाहीतर ते आमकीनं अंगाव काढलं बाई पोटात कॅन्सरची गाठ होती. ती बाई रात्रभर स्वतःचं पोट तपासत बसली. दुसऱ्या दिवशी ते पोट एवढं मोठं होतं म्हणते, खरोखर गाठ होती वाढतं. बघा पोट मोठं झालं बाई, तू दाबून दाबून ते मोठं केलंय, त्याला काय नाही आहे. नाहीतर एखादा मित्र म्हणला तुम्हाला येऊन, ते तोंडात जरा उष्णता झाली म्हणून होय भोग, नाहीतर ते आमक्याला कॅन्सर झाला बघ, हे जर म्हटलं पण तुम्ही रात्रभर बोलण्यात करत बसताय, तुम्ही सुट्टी नाही देते मग. तर घाबरायचं नाही, आज काय घ्या नाहीतर नाही घ्या माझ्याकडून एकच फक्त घ्या की आज आत्मविश्वास घ्यायचा. हे आजार आजार काय भानगड आहे, तो पूर्वी कुठं होते, जाऊ दे पूर्वीचं मरू दे सोडा. पूर्वीचा जर तसं विचार करायला गेलं आणि काढायला गेलं, पूर्वी आम्ही फाटक्या चड्डीवरती शाळेला गेलोय. आजची पोरं आठवड्याला 3-3 आणि 4-4 ड्रेस घालतात, बरोबर आहे की नाही. आई आमची कुठं जर खेळून पडून आलो, गुडघा फुटला, आई अजून पडवायची, म्हणायची कर की आगाऊपणा, अजून तुला सांगत होतं का नाही. आज अपार्टमेंटच्या दारात खेळतंय, अपार्टमेंटच्या दारात खेळलं की कसं असतं, जरा पडली की ओ बबू काय झालं काय झालं. बबूला एवढं लागलं असलं की डॉक्टर लगेच बोलवायचं, मग बघू काय लईच नाजूक. आम्ही कुठं जरी पडलो आहे ना, हात आता कसं असतंय, जेवायच्या अगोदर हात धुवायला होतात. आमची आई म्हणायची काय शेणकाल ऊन आलायस काय, खा की तसंच, जेवल्यावर हात धुणारच आहेस ना, जेवायच्या आधी हातच धुऊन द्यायचे नाही, तसंच खायचं. मातीतनं खेळून यायचं, शेतात पाणी पाजून आलेलं असलं, काही काम करून आलेलं असलं तसंच खायचं. शेतावरती वड्यावरचं पाणी प्यायचं तरी आम्हाला काय आजार व्हायचे नाही. पण आज बाटलीतलं पाणी पिऊन आणि मशीनचं पाणी पिऊन सुद्धा माणसं आजारी पडायला लागलेले आहेत. ह्याला फक्त आहे आपली मानसिकता. मानसिकता बदला. मी सगळ्यांना वाकून नमस्कार करतो, पाया पडतो. कारण काय झालंय की मानसिकता आपली एवढी विचित्र होत चालली ना की आपल्याला दवाखान्याशिवाय पर्यायच राहिला नाही असं प्रत्येकाला वाटतंय. औषधांशिवाय पर्यायच नाही. नाही खाल आणि मेलो तर अरे मर की, तुला कोण काचेच्या पेटीत ठेवणार आहे, कोण ठेवणार आहे का तुम्हाला. 3 तासाचा जास्तीत जास्त तुमचा कार्यक्रम, 3 तासानंतर कुणी तुम्हाला विचारत नाही. 3 तासामध्ये तास 1.5 तास झाले की कधी न्यायचं आहो, वेळ झालाय, बायका किती वेळ रडणार, ह्याला बायकांची काळजी दांडगी होय, किती वेळ रडणार. बायकोचं कितीही तुमच्यावर प्रेम असलं, तासाच्या पुढं तिच्या डोळ्याला पाणी येत नाही, नुसता पदरारवा, बाकी काय नाही, काय नाही, नुसता पदराडवाला होते. त्यात ना हळद बघते कोण आलंय, नेतात की नाहीत, का अजून किती वेळ पदर धरायचा, घुटमळलो मी बाबा न्याय आला. तुम्हाला तिकडं गाडी लावून यायच्या अगोदर हिला रडून रडून भूक लागलेली असते. जेवायला बसवलं तर काय, नको नको मला काय अन्न गोड लागणार नाही. शेजारची बाई नुसती म्हणायचं वाट बघत असते, असू दे पोरांच्याकडे बघून 2 घास खा, बरोबर 2 घास खाऊन गप असती का, खाती 2 घासावर गप असती का, एवढा भात खाते हाय काय करत नाही, वरण मागून मागून घेते आणि पण हाय काय करत नाही. हे लक्षात घ्या,
आणि कितीही नवऱ्याचं तुमच्यावर प्रेम असलं तर तुम्ही कुठल्या गैरसमजात राहू नका. तुम्ही मेलात म्हणून नवरा तुमच्या बरोबर मरणार नाही. तुम्हाला पोचवून यायच्या आत त्यानं दुसरीकडे तुलना केलेली असते. ग बसत नाही. आजपर्यंत दाखवा एक तरी असं ग बसलाय का. म्हातारा कोतारा असलं तरी नाही तुकड्याला का असं आधार बघायलाच पाहिजे म्हणते आहे ना. तुकड्याला का असं आधार बघायला पाहिजे म्हणते का. उपाशी मारत सून नाही तुला पोरग नाही कशाला जन्माला घातलंस. त्यांच्यावर भरोसा नाही. काय सांगायचं सून घालेल नाही घालेल तिला काय आई बाप आहेत का. बिन आई बापाचीच सून करून आणली ना तुम्ही. तुम्हाला कसं त्याचा भरोसा असेल. अहो विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. आयुष्य सुंदर आहे हो जगलो पाहिजे आहे ना. माणसं फक्त आयुष्य काढत राहतात. नुसतं आयुष्य काढायचं आल्याला दिवस ढकलायचा. गुडघे दुखीचा पेशंट मला वाटते त्यानं तर चाट दिशी मरावंच पहिलं मरावंच. काय काय बघा काय नाही. नुसता आल्याली वेळ आल्याला दिवस ढकलायचा. ते मलम फासायचा औषधं खायची सुजरं बुगरं व्हायचं सुजून सुजून तोंड एवढं करायचं. दारू पिलेली माणसं सुद्धा यांच्यापुढे बारीक दिसतील असं फुगायचं. पोट मोठं करायचं पाय एवढे सुजून घ्यायचे पायावरची सूज घालायला औषध घ्यायची तरी तोंड सुजवून बसायचं. 6 महिन्यापूर्वी बघितली अशी होती. 6 महिन्यानंतर काय हवा भरली का काय अशी झाली औषधं खाऊन. काय करायचं नाही बरोबर आहे. तरी मी पण बघितल्या बरोबर मी डोकं खाजवायलो म्हणलं काय हे भानगड. काय माणसं किलो किलो न वाढायला लागले. 5-5 किलो न वाढायला लागले माणसं. काय सांगायचं. ही सगळी अशी परिस्थिती आहे. काय करायचं. आयुष्य सुंदर आहे पण ते कोण बनवायला बघतच नाही. नुसतं काढायला बघायचं गुडघे दुखीचा करायचं. दिवस आजचा तेवढा ढकलायचा. कशाला ढकलतीस. त्याच्यापेक्षा रेल्वे ढकल जा म्हटली तर तुला ढकलायचा इतर काय. दिवस ढकलायचं म्हणतात का. त्याचा ते जातोय त्याला तुम्ही ढकलून आणि तुम्ही थांबवून थांबत नाही. तुम्ही ढकलून पुढं जात नाही. तुम्ही फक्त आयुष्य काढायला लागलाय. गैरसमजुतीत जगायला लागलाय. नुसतं आजार आजार आजार. बरं लक्षणं कोणाला माहिती आहेत का. स्वतःच्या शरीराची योग्य माहिती माहिती आहे का तुम्हाला. माहिती आहे तर ह्यातलं एक बसलेल्यातलं एकानं सांगावं की आपल्या किडनीची साईज किती आहे. मग त्याच्यात खडे झाले आणि ती फेल गेली. 5% चालते 10% चालते हे कोणी सांगितलं तुम्हाला. कसं माहिती का. आज जाऊन बघता तुम्ही. परवा एक जण आली होती माझ्याकडं. एक नवरा बायको दोघं जण आल्यात. बायकोचं कौतुक दांड ग. नवऱ्याबद्दल प्रेम अतिप्रेम. नवरा असा करता होता. म्हणलं काय झालं. म्हणला किडनीचं ऑपरेशन झालंय. माझ्या किडनीत एवढा खडा होता. तुला काय डायनासोरची किडनी घातलेली का म्हणलं बाबा. तुला एवढी मोठी किडनी तुला काय नारळ अडकवलेला का काय म्हणलं. एवढी खडी किड. बायको पाठीमान तुंतुनं वाजवायला होती. होय होय प्लॅस्टिकच्या पिशवीतनं आणलेला मी बघितल्याला का. त्याच्यावर काय दरड कोसळल्या ना. एवढा खडा. काही बोलायचं काही वागायचं. आणि मग कसं आहे की तोंड एकदम पाडून यायचं दवाखान्यात का नाही. मैताला गेल्यापेक्षा पण वाईट तोंड करून माणसं जातात. मग जाताच कशाला ना. जाताच कशाला. बरं व्हायचं राहिलं बाजूला. डॉक्टर साहेब काय पण करा. इकडं गुंठा 2 गुंठा इकायला लागलं तर चालेल पण माझं थांबवा. ते म्हणते 2 गुंठे नाही थांब. तुला घरा दारा सकट सगळे इकायला होतो. तो 2 गुंठ्यानं त्याचं पोट भरत नाही. त्यानंही शिक्षणाला खर्च घातलेला असतोय. ते तुमच्या 2 गुंठ्यात भागणार आहे असं वाटतंय. हा पण सगळेच डॉक्टर वाईट नाहीत बरं का. फुकट काम करणारे चांगलं काम करणारे भरपूर डॉक्टर आहेत. हाय तर आहे नाही तर नाही म्हणणारे. पोटाव मोजणारी काही असतात सोडा. त्याशिवाय नाण्याला 2 बाजू असल्याशिवाय नाणं पण चालत नाही. ती लोक असल्याशिवाय आमच्यासारख्या लोकांना महत्व येणार कुठून. तिने जर सगळ्यांनी चांगलं काम करायचं ठरवलं तर मला इथं बोलायला एकटा मी बोलते आणि तुम्ही एवढी हजारात ऐकताय. बरोबर आहे का नाही. ते आहेत म्हणूनच ही गोष्ट आहे. आणि संगमनेरमधनं वगैरे मला चांगला अनुभव आहे तुमच्या. तर असो चला. ते लोकच आम्हाला मोठं करतात. दुसरं काय नाही. तर चला त्यांचं काम ते करू द्या. आपण आपलं काम करू. तर हसत खेळत राहायचं आनंदात राहायचं. आयुष्य सुंदर आहे अजून सुंदर बनवायचं. आपण कसं म्हणतात तुकाराम महाराज वगैरे हे ज्ञानेश्वर महाराज हिने कुठल्या डिग्र्या घेतल्या नाही पण ती खरंच खूप मोठी माणसं होती. खूप मोठी माणसं होती. तर आज आम्ही काय करायला लागलोय मुलांच्यावरती
फार प्रेशर टाकायचं, 90% पाहिजेत, 90% पडते त्याला म्हणजे 95% पाहिजेत, 95% पडते त्याला म्हणतात 98-99% पडते पाडायला पाहिजेत. अहो मी पाया पडून सांगतो त्यानं 90 आणि 98% नाही पाडले तर चालेल, पण त्याचं आयुष्य मात्र 90 आणि 98 वर्षाचं व्हायला पाहिजे असं त्याला स्ट्रॉंग तुम्ही करायला पाहिजे. नाहीतर काय सर्कस मधल्या वाघासारखं काय, इथं काट्या पडली की इथं बस, तिथं आपटली की तिथं उडी मारून तिथं बस, कशाला असलं बाळ जन्माला घालायचं, कशाला घालायचं? आम्हाला हुडकून आणायची कुठं बोंबलत हिंडतंय म्हणून. आमची आई वगैरे संध्याकाळी आणि संध्याकाळी मार बसायची वेगळाच, दिवसभर आम्ही कुठं डोंगरात फिरायचं, करवंद खा, जांभळं खा, आंबे खा, की असंच असायचं आमचं आयुष्य लहानपणाचं. आताचं काय आहे? आता काही राहिलं नाही. आताचं फार म्हणजे हे संत साधू संत आपल्याला सांगून गेले, आम्ही अजिबात त्यांचं ऐकत नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की शरीरा न पिणावे, व्रत वैकल्य न करावे, तीर्थक्षेत्राशी न जावे, पण तुम्ही तुमचा स्वधर्म यजावे, तुमचा स्वधर्म तुम्ही यजला पाहिजे, धर्म तुमचा पाळला पाहिजे. आज माता भगिनी आपला धर्म पाळतात का? आज पुरुष मंडळी आपला धर्म पाळतात का? सांग की बायका बघा की उपवास करणार, तपास करणार, ही सगळं कार्य करते. आमचे पिकनिकला देवाला गेल्यात ना, कसं फक्त देवाचं दर्शन घेतात का बघू, त्याच्याबरोबर ते पण बघून येऊया, ते तर चांगला पॉईंट आहे. सेल्फी काढायचं बिन सेल्फी काढता येतं का बघू, टेटस बिन लावता येतं का बघू, देवाला जायचं कारण टेटस लावून यायचं, हा लकवा मारल्यासारखं तोंड करून ते काय सांगा की असलं मेल्यावर एखाद्याचा फोटो लावायचं म्हटलं तर कसं लावायचा फोटो, कसं वाटतंय सांगा? नाही खरं आहे ही गोष्ट, खरी आहे गोष्ट, तुम्ही करायचं असलं फोटो आणि कसलं टेटस लावायचं, तो कोण आहे ओळखत पण नाही. एकदा आपलं हाय का शेजारच आहे, कपड्यावरून ओळखायचं, हां हां दिसतंय बरोबर आहे. जसं पूर्वी चपलावरून ओळखायचं ना आत घरात कोण आहे, तसं हे कपड्यावरून ओळखायचं, नाही तर सगळी तोंड सारखीच करतात. ते डी पी लावायचे, चित्रविचित्र टेटस लावायचं. बरीच लोक हृदय तुटलेल्याचं टेटस लावतात, दिल अरे तुटलं नाही त्याच्यात ब्लॉकेजेस होऊ नयेत म्हणून तू पर्याय बर, तू तुटलं म्हणून त्याच्यात काय बघू नको, दिल तुटत नाही. लय असतंय, लय काय काय गोष्टी असतात. कॉलेज लाईफमध्ये तर काय बघायलाच नको. कार्यकर्ते आमचे गाडीवरून जाताना सुद्धा काय सांगायला नको, तिनं धोका दिला, अरे मर चाट दिशेनं, तुझ्या आईबानं तुझ्यासाठी काय केलं ते राहिलं बाजूला, तिनं धोका दिला, दिल तुटलं. तुझं दिल तुटलं ना, तुझं चारीच्या चारी तुझे कप्पे ब्लॉक होऊन बसायला पाहिजेत असं. बरं बघू बरं, ती जेव्हा मरतोय का, त्याच्यावर आयुष्य काढतोय का, बिन लग्नाचा रस्तो का बघू, पर्याय बघतात. कसं आहे, काय काय गोष्टी आपल्या हातात असतात, बिनकारणाचं सगळ्या गोष्टी करतात. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं की तुम्ही व्रत वैकल्य नाही केलं तर चालतंय, उपास तापास करायला पाहिजे असं देवान कुठल्या सांगितलेलं नाही. माझ्यासाठी उपाशी राहा, आपण राहायचं असतं, आपण लंघन एक दिवस करायचं असते, हे शास्त्रात आहे, लंघन करायला पाहिजे. आम्ही एकादशी डबल घाशी म्हणतात ना, तसं खाद खाद खायचं हादडायचं आणि माझा काय उपवास आहे. संध्याकाळी गॅस झाला म्हणून आणि टार 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 सायलेन्सर वाजवत बसायचं, कशाचा उपवास करतोस तू? बटाट्याची खिचडी खातोस, बटाटे चिप्स खातोस, शाबूची खिचडी खातोस आणि उपवास करतोय, मग कशाचा उपवास आला? उपवास म्हणजे वेगळं आहे हे आम्हाला माहीत नाही, आरोग्य म्हणजे वेगळं आहे, शरीराची माहिती म्हणजे वेगळं आहे हे माहीत नाही. उपवास तपास करायचं, तीर्थक्षेत्राला जायचं, पिकनिकला गेल्यासारखं जाता तुम्ही, ते करायचं. हे नाही केलं तरी चालेल, पण तुमचा धर्म तुम्ही सोडू नका. नवऱ्यानं नवऱ्याचा धर्म पाळावा, बायकोनं बायकोचा धर्म पाळावा. बायकोचा धर्म काय आहे? संसार सोडून कुठल्याही गोष्टीचा विचार जास्त न करणे. आपल्या संसारासाठी त्या स्त्रीनं वेळ पडल्यानंतर वाघीण व्हायला पाहिजे. वेळ पडल्यानंतर संसार जेवढी स्त्री चांगलं चालवू शकते तेवढा कुठलाही पुरुष चालवू शकत नाही. माझ्या सकट, माझ्या सकट, मी किती, मी असाच हिंडतो सगळीकडे. मी जर असा हिंडत बसलो असतो माझी पोरं काय सांगा की कुणी सांभाळली असते, ती आहे बिचारी म्हणून आज माझी पोरं आहेत, चांगलं आहे. तिनं घरात राहून, तिनं सुद्धा घरात राहून बऱ्याच गोष्टी करून दाखवल्यात. मेन म्हणजे मला असा चिठ्ठी बांधून सोडलाय ते एक महत्वाचं आहे, नाहीतर घरातलं कुठं जाऊच नको म्हणले असती तर काय करणार होतो. ते सपोर्ट करणं पण फार गरजेचं आहे. म्हणून विचार करा
की स्त्रीनं स्त्री धर्म सांभाळलाच पाहिजे. धर्म म्हणजे आम्ही जाती धर्म एकमेकाचं मारामारी हे ते असला धर्म नाही आहे. मी हिंदू, मी मुसलमान, मी अमुक, मी तमुक, मी शीख, हे काही काही नाही हो, खरंच काही नाही. सगळ्या माणसांचं रक्त सारखंच आहे, सगळ्यांना आजार सारखंच आहे. बघू, हिंदूंना शुगर होती आणि मुसलमानांना होत नाही असं काय का? बरं, मुसलमानांना बीपीचा त्रास आहे आणि ते ख्रिश्चनांना होत नाही असं काय का? सगळ्यांना सारखंच आहे ना, निसर्ग सगळ्यांना सारखंच आहे. हिंदूला आंबा वेगळा लागतो चवीला आणि मुसलमानांना वेगळा लागतो असं आहे का? आंब्याची चव तीच आहे, बरं विकणारे पण तेच आहेत आणि खाणारे पण तेच आहेत, काय बदल आहे त्याला? पण हे समजून गेलं पाहिजे आपण की आपण धर्म सांभाळायचं म्हणजे स्त्रीनं स्त्री धर्म सांभाळा पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा आहे संसार. आणि मला, मी पाया पडून सगळ्या माझ्या माता भगिनींना सांगतो की एक स्त्रीनं जर घरगुती उपाय चालू केले तर दोन घरं निरोगी होतात, सासरचं आणि माहेरचं. कारण भावाला जर तुमच्या काय जर समजा किरकोळ काय झालं, तुम्ही गप असणार नाही, मला माहिती आहे, त्याला फोन करून लगेच म्हणणार ते तोडकर साहेब सांगत होते ते हे करून बघ, बोलणार की नाही? ते करणार 100%. ही तुम्ही बोलणार नाही, मला माहिती आहे, तुम्ही टिंगलाच करणार. अहो, मी तोंडा बोलतो, माफ करा मला जरा. तुम्ही कुणाला सांगणार? मित्राला. मित्र काय म्हणणार? अरे त्याला काय कमी आहे, त्याचा ते धंदा आहे, ती हिंडतोय, त्याच्यावर पैसे कमवलेत त्यानं. अहो, पैसा म्हणजे सर्वस्व नाही साहेब. तुम्ही मित्राला बोलणार, खरं सांगा, तुम्ही भावाला सख्या भावाला सांगाल काय? लय झाल्याशिवाय सांगत नाही. हे भावाभावांच्यात वाद आहेत, भावानं भावावरती केसेस गाठलेले आहेत. वाद कोणाच्यात आहे? भाऊकीत आहे, भावाभावांच्यात आहे, चुलत भावांच्यात आहे. आम्ही सांगत नाही त्यांना. आम्ही काय करतो, पगार जरी झाला सगळा पगार घरात आणून देत नाही, हे आजचं सत्य आहे. कारण त्याला तुम्ही पण काय करू शकत नाही. हप्त्याला पैसे जातात, कर्ज काढलेले असतात, प्रगतीसाठी कर्ज लागतंच. पाठीमागं काही तर असल्याशिवाय माणूस प्रगत होत नाही. माझे मागं कर्ज आहे, पण कर्ज असल्याशिवाय माणूस पुढं सुधारत नाही, त्याच्याशिवाय माणूस पळत नाही, हे तुम्हालाही माहिती आहे. तुम्हाला सगळं हजार टेन्शन असतात, पण त्यातनं कसं आहे, कर्जाचं टेन्शन, दुसरी गोष्ट येताना बाजार तो असतोच. निम्माच पगार घरापर्यंत येतो, 10,000 मधलं 5,000 तिकडंच गेलेले असतात, उरलेले 5,000 आणून ठेवायचे असतात. मग त्यातलं पण आपण आणि पेट्रोलला म्हणून मागून घ्यायचं, त्यात आपलंही पेट्रोल ओढून काढायचं असं असतंय. तर ह्या गोष्टीतून उरलेल्या ह्याच्यात त्या बाईनं मुलांच्या शाळेचं, धुण्या पाण्याचं, सगळ्याच घरातलं किरकोळ काय लागतंय नाही लागतंय हे सगळं बघायला लागतंय. वर आपण आणि येऊन काय म्हणायचं, दिवसभर काय काम करतेस, काय असतंय घरात तुला काम? पण तुम्ही लय असं मान हलवू नका. तुम्हाला एक आहे, तुम्ही तुमच्या नवऱ्याचं कधी आयुष्यात कौतुक करत नाही. गावाचं कौतुक पण नवऱ्याचं कौतुक यांना कधी नाही. कधी म्हणतात का सांगा, काय तुम्ही छान दिसता हो, म्हणले का कुठले कोणाची बायको बोलले का त्याच्या, ते अमके बघा जरा जावा, तुमचा एन ए प्लॉट झाला, टकलं झाला तुम्ही, ते बघा कसे आहे, तुमच्यापेक्षा 2 वर्षानं मोठा असून अजून तरतरीत आहे. म्हणून आम्हालाच बायको नाही, मीच म्हणून तुमच्याजवळ राहिले, दुसरं कोण टिकलं नसतं. हा, मला माहिती आहे हो, आमच्याही घरात तेच आहे, मी म्हणून राहिले, दुसरं कोण तुमच्या हाताखाली टिकलं नसतं. हे प्रत्येक बाईन म्हणलेलं आहे. दुरून डोंगर साजरे असतात, शेजारचे पाहुणे रावळे हे लांबून. प्रत्येकाला कसं असतं माहिती का, आपल्या कामाशी काय मतलब नसते. तुम्हाला कसं असतं, दुसऱ्याचं काम चांगलं वाटतंय. तुम्ही पण घरात कधी काय मित्रांच्या चर्चेत चालली, तुमच्या बायकोचं नाव निघालं, वहिनी छान स्वयंपाक करता, कशाचं मर्दा बस, ते एक दिवस झाला म्हणजे काय चांगला झाला का? आपण म्हणून ते आयुष्य कसं काढले मला माहिती आहे. हे प्रत्येकाचं असतंय, तर हे थोडंसं टाळा. नवरा बायकोचं नातं खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. प्रत्येकानं आपला धर्म पाळला, नवऱ्यानं नवऱ्याचा धर्म पाळला, बायकोची एकच अपेक्षा असते, मला समजून घ्यावं. बरोबर आहे की नाही? कारण काय होतंय, 40 नंतर 35, आता हल्ली जर 30-35 नंतरच व्हायलंय, महिलांचे हार्मोन्स इनबॅलन्स होत असतात. आणि अशा वेळेस काय होते, अनामिक भीती मनात असते, कशाची माहीत नाही, कुणाचं कोण तर मेलेलं असतंय, कुठला तरी ऍक्सिडेंट ऐकलं तरी अचानक हृदयाची धडधड वाढायला लागते, धडधड वाढते, भीती वाटते, काय झालंय कोणाच ठाऊ. मुलाला गाडी आपणच द्यायची, जाताना हळू जा बाबा, गेला की नाही, नवरा कामावरती कसा जातोय, 5 मिनिटं लेट झाला तर काय झालंय कोणाच ठाऊ. त्यात आणि संशयी वृत्ती फार वाढते बाईची. नवरा बाहेर
अर्धा तास 15-20 मिनिटं लेट आला तर मग कोणतर भेटलंच असेल असं वाटतंय, मित्राचं तुमच्या डोक्यात येत नाही, कोणतर बाईच भेटली असेल असं वाटतंय तुम्हाला। त्याशिवायही रोज लेट करायला का कुणाष्ट हो, हे डोक्यातनं काढा, ह्यात संसार चालत नाहीत, मी पाया पडून सांगतो तुम्हाला, असलं काही नसतंय। तर हे तुम्ही थोडंसं डोक्यातून काढा। आणि तुम्हीही, तुम्हाला सांगतो की आपल्या बायकोचं एकच मत असतंय की तिला सांभाळून समजावून घ्यावं, तुम्ही थोडंसं समजून घेतलं ना ती बघा की तुम्हाला चहा छानपैकी आणून देते, नाहीतर मग घ्या घोटा। आम्ही जर तोंड असं मारल्यासारखं करून गेलो का नाही, कसं आलं एकेकाचं तोंड गिलावा केल्यासारखं असते, प्लेन आनंदात आहे का दुःखात आहे काही कळत नाही, अशा वेळेस बाईनं काय समजायचं, काय समजायचं सांगा। आणि तिनं का विश्वास ठेवायचा, ही कार्यकर्ते कशी असतात ना, ते बरेच प्लॅस्टिकच्या बाईकडे सुद्धा दुकानाच्या बाहेर असते ना, तिच्याकडे सुद्धा 5 मिनिटं असं तिच्याकडे पण असत, कारण त्याला माहिती आहे किती जरी बघितलं तर ही काय बोलणार नाही, आपण ती प्लॅस्टिकची आहे जशी बोलणार नाही तशी ती काही कामाची पण नाही आहे। ते तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे, तुम्ही संशय वृत्ती कमी करा, छान राहा, छान सगळा प्रत्येकाला धर्म व्यवस्थित सांभाळा। हे मी का सांगतोय माहितीये का, ह्याच्यातच खरं आपलं आरोग्य लपलंय। ज्या घरात हसत खेळत वातावरण आहे त्या घरात बघा किती छान वाटतंय, त्या घरात कुणी आजारी पडत नाही। पण एकेकाच्या घरात ना असं मातंग असल्यासारखं असते ना, ते कायम दुःखात असल्यासारखं, किंवा एखाद्या घरात एखादी व्यक्ती पडून असेल तर त्या घरात आपल्याला जास्त वेळ थांबायला होत नाही बघा। आणि माता भगिनींना तर जास्त विनंती करतो, पुरुष पडून असेल अंथरुणावरती, समजा एखाद्या पुरुषाला जर बेड रिटर्न असेल तर त्याला जास्त प्रॉब्लेम येत नाहीत, पण एखादी बाई जर समजा अंथरुणाला खेळून राहिली तर मात्र तुम्हाला, तुम्ही मेल्यालच बरं, माफ करा माझा राग येईल तुम्हाला, पण तुम्ही मेल्यालच बरं ना, धड तुम्हाला उचलता येत नाही ना, धड तुम्हाला काही सहन होत नाही, ते उचलायला लागलात की तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त दंगा करणार, ओरडणार, सहन होत नाही, सगळं अंथरुणाव करायची वेळ आली तर त्याच्यासारखं पाप दुसरं काय नाही, तुम्ही महापाप केल्याशिवाय हे तुम्हाला मिळणार नाही, हे लक्षात घ्या। म्हणून विनंती करतो, महापाप काय माहिती का, जास्त दवाखान्याच्या आहारी जाणं, जास्त आजारांचा विचार करणं, हे महापाप आहे खरं सांगायचं। तुम्ही हे पाप करू नका, मी पाया पडतो वाटल्यास लाईन उभा राहा, मी एवढ्या सगळ्यांच्या पाया पडतो, मी तेवढा यंग आहे, तरुण आहे, मी काय म्हातारा झालो नाही अजून, आता कुठं वय माझं खूप कमी आहे, हा कमी आहे, मग 55 म्हणजे काय जास्त झालं का, 55 वर्षाचा आहे मी, अजून अजून व्यायाम करतोय, अजून हायगी करत नाही व्यायाम करायला, सकाळी 2 तास व्यायाम करतो मी रोज, पण म्हणून ओके आहे साहेब, सगळ्या गोष्टी आपल्या हातात आहेत, आपलं आरोग्य आपल्या हातात आहे, पण आम्ही काय केलंय दुसऱ्याच्या हातात दिलंय, हे पैसे घे आणि माझं आरोग्य बघ, वर्षातून एकदा फुल बॉडी चेकअप कर, का तुझा तुझ्या शरीरावर विश्वास नाही, कशासाठी करायचं, 100 रिपोर्ट काढायचं, आता हिथं सगळे बसल्यात ना, ह्या सगळ्यांना नेऊन तपासण्या केल्या माझ्या सकट, तर कुठं कुठं ना कुठं काही ना काहीतरी कमी असणार, कुठं ना कुठं काही ना काहीतरी जास्त असणार, ह्याचा अर्थ काय आपण रोगीट आहोत का, अहो जेव्हा त्रास होईल तेव्हा बघू, लक्षणं काहीच नाही, तपासल्यानंतर 250 शुगर निघाली, 250 शुगर, ह्यानं गोड खायचं बंदच केलं, हे त्याच्या विचारातच बघा का नाही, ह्याचं वजन कमी झालं, तोवर लगेच काय माहीत नव्हतं तोपर्यंत गोड खात होतास, त्यावेळेस काय तुला कळत होतं का बाबा, मग कळाल्यानंतर वेगळं काय झालं, कॉन्फिडन्स लूज झाला, आत्मविश्वास तुमचा ढळून गेला, आत्मविश्वास घालवू नका, आत्मविश्वासासारखं दुसरं औषध नाही आणि भीतीसारखा दुसरा रोग नाही, भ्यायचं नाही, उद्या मारायचं ते आज मारायला लागलं तर चाललं, पण हिमतीनं मारायचं, डॅशिंग पाहिजे आपण, तुम्हाला कसं, तुमचा नवरा कसा असायला पाहिजे वाटतं, डॅशिंग पाहिजे का मिळमिळीत पाहिजे, डॅशिंग पाहिजे का नाही सांगा, मग डॅशिंग राहायचं लक्षात घ्या, नाही तर काय उपयोग नाही बघा, मग डॅशिंग पाहिजे, काय होईल ते होईल आयुष्यात, आणि आपण जर घाबरलो तर मुलांनी बायकोनी काय करायचं, म्हणून तुम्ही घाबरायचं नाही, कोपऱ्यात जाऊन रडायचं माझ्या बायकोचं कसं होणार, मग काय होत नाही बाळा, तू जा तू मर, राजा मेला तरी राज्य पडत नाही, तू कुठला राजा आहे, तुला घरात सुद्धा कोण विचारत नाही असला राजा तू, काय उपयोग आहे, असं रडणाऱ्या माणसाला कोण विचारणार आहे, कोण रडायचं नाही, माझा राग मानू नका, मला मी पाया पडून सांगतो तुम्हाला, हे तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आहे, हे तुम्ही कॉन्फिडन्स घ्या, यातनं आत्मविश्वास घ्या,
हे आयुष्य सुंदर आहे आणि हे आयुष्य परत नाही. गेलेला मिनिट कोण परत आणू शकतंय का? मग कशाला? आणि किती आयुष्य आहे? मला हिथं बसलेल्यांनी सांगायचं की तुम्ही किती जगणार आहे तुम्हाला माहिती आहे. जाताना सुद्धा एखादं मरेल. जाता जाता हो काय सांगू शकतोय? कुणाचा भरोसा आहे का? अहो आयुष्य खूप कमी होत चाललंय साहेब. पूर्वी 100 वर्षे माणसं जगायची, आज अजून मुलं नशीबवान आहेत की त्यांना आजोबा बघायला मिळतोय. आपण भाग्यवान पिढी आहोत, आम्ही पंजोबा बघितल्या, आईच्याकडचे पण आईच्या वडिलांचे वडील बघितल्यात, वडिलांच्या वडिलांचे वडील बघितल्यात, आम्ही पंजोबा बघितल्यात. आत्ताच्या मुलांनी पंजोबा बघितल्यात का? आहेत का? आणि काही दिवसानंतर ना आजोबा बघायला मिळणार नाही. त्याच्यानंतर असं वाटते, भीती वाटते की वडील तरी मुलाला बघायला मिळतात की नाही. सुनाष्ट अहो एवढी बेकार परिस्थिती होत चालली आहे हे सगळ्या वातावरणामुळं की खांदेकरी सुद्धा मिळाले नाही तू गेल्या 2 वर्षापूर्वी. मिळाले का? मी पाया पडून विचारतो तुम्हाला सांगणार. जी माणसं मिली त्यांना खांदेकरी सुद्धा नाही. प्लॅस्टिकच्या पिशवीत चेन वडून यांचं काय केलं हे सुद्धा आपल्याला समजलं नाही. आणि ही परिस्थिती पुन्हा येऊ शकते, त्याच्या अगोदरच आपण सुधारायला पाहिजे असं मला वाटतंय. म्हणून मी पाया पडतो सगळ्यांना, तुमच्याही पाया पडतो साहेब, सगळ्यांच्या पाया पडतो मी. आणि तुम्हाला कळकळीची विनंती करतो की आयुष्य भले तुम्ही बंगला बांधायचं राहू दे, गाडी घ्यायची राहू दे, पण तुमच्या मुलांसाठी तुमच्या नातवंडांसाठी तुम्ही कणखर हे राहायलाच पाहिजे. तरच ह्या जगात अनुभव शिल्लक राहील, अन्यथा अनुभव मेला म्हणून समजायचं. कोण अनुभव देणार तुमच्या नातवांना? तुम्ही ज्या गोष्टी सांगणार ते कोण सांगणार? आमचे पंजोबा आम्हाला गोष्टी सांगत बसायचे, आमचे आजोबा आम्हाला गोष्टी सांगत बसायचे. आज आहेत का त्या गोष्टी? राहिल्यात का? त्यातून बोध मिळायचा, त्यातून अनुभव मिळायचा की कसं वागलं पाहिजे आणि कसं राहिलं पाहिजे. आज ते राहिलं नाही, त्यामुळं फॅशन नावाचं जे पीक आहे का नाही हे वाढायला लागलं. बघा फॅशन वाढायला लागली जास्त, आणि त्यात आपल्याला खरं सांगायचं तर फार नुकसान व्हायला लागले. बाहेरच्या देशातले लोक संस्कृतीचा, आपल्या भारताच्या संस्कृतीचा अभ्यास करायसाठी, PhD करायसाठी आपल्याकडे येतात, आणि आम्ही मात्र तिकडली कपडे घालून आपलं शरीर हळूहळू हळूहळू उघडं टाकत चाललंय. ही परिस्थिती आज व्हायला लागली. नाही खरं आहे, ही गोष्ट खरी आहे. म्हणून आपल्याला आपल्या भारताचे संस्कार, संस्कृती आणि पारंपरिक पद्धती ह्या जपल्याच पाहिजे. आणि त्या पारंपरिक पद्धतीमध्ये आहे ते आपले घरगुती उपाय, पारंपरिक पद्धती. आणि हे नो साईड इफेक्ट, कुठल्याही प्रकारचा ह्याला साईड इफेक्ट नाही. आणि गुण मात्र हमखास, ते तयार करताना थोडासा होईल त्रास, पण गुण मात्र हमखास, तुम्हाला हमखास त्याचा गुण देणार. कारण निसर्ग इतका देणगीदार मोठा कुणी नाही आहे. तुम्ही 1000 मंदिरं बांधून फुकट आहे काही उपयोग नाही, तुम्ही घरं बांधून फुकट आहे काही उपयोग नाही, पण निसर्ग एवढं तुम्ही देणगी देऊ शकत नाही हे मी खात्रीशीर सांगू शकतो. निसर्ग कोपला की काय होतं हेही तुम्ही बघितलंय, आणि निसर्ग ज्यावेळेस पावतो त्यावेळेस काय होतंय हे आपण बघत नाही. तर ते आजपासून बघा, आणि तुम्हाला त्यासाठी सांगतो. चला, महिलांचं सौंदर्य हे केसांमध्ये खूप असते. केस तुमचे टिकले पाहिजेत. आपले सुद्धा बऱ्याच लोकांचे एने प्लॉट पडलेले आहेत. आता बिल्डिंग उभा करायचं एवढं राहिले त्याच्यावर काय सांगायचं. पूर्वी केस विंचरताना कंगवा तटायचा, निघायचा नाही, कंगव्याचे दात मोडायचेत, असे केस असायचे. आता काय ते कुळव फिरवल्यासारखं वाटतं, कंगवा तटतच नाही. 2 केस, त्याला 3 वेळा कंगवा फिरवतो, एकदा एक्स्ट्राच फिरवतोय, काय नाही. ते सुद्धा आता राहिलेलं नाही. होय, बायकोला सांगितलं बाई जरा तेल लाव तळपायाला, तळपायाला लावलं आणि इकडं लावलं तरी फिलिंग सेम, इकडं पण खसखस आवाज, इकडं पण खसखस आवाज दोन्हीकडं. तर हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला आपल्या केसांचं सौंदर्य टिकवलं पाहिजे. चला, केसांचं सौंदर्य टिकवायचं असेल तर साध्या साध्या गोष्टी आहेत. लिंबूची साल घ्यायची, ती स्मॅश करायची, लिंबूची साल घ्यायची स्मॅश करायची, त्यात थोडंसं पाणी टाकायचं, लगदा करायचं, ते केसांना लावायचं, 10 मिनटं थांबायचं, 10 मिनटानंतर धुवून टाकायचं. आंघोळीच्या अगोदर करा, केस धुणार असं त्याच्या अगोदर करा. लांब सडक सिल्की केस होतीलच होतील, पण त्या दिवसापासून केस गळतीसुद्धा पूर्ण बंद होऊन जाईल. तुम्ही करून बघा आणि मग सांगा. तो आपण पण करायला पाहिजे, नुसतं महिलांच्याकडे बघतो मी त्यांना सांगतो असं नाही, तुम्हालाही सांगतोय. तुमच्याकडे बघून एक इलाज, ह्यांच्याकडे बघून एक इलाज. चला, आपल्याला वाटतंय ना की
आपल्याला बऱ्याच गोष्टी असतात बघा की डोक्यामध्ये विचार असतात, अनावश्यक विचार, आणि अनावश्यक विचारांमध्ये आपल्याला झोप लागत नाही. ही तुमची चूक नाही, बरोबर आहे. तुम्हाला संसार चालवायचा असतोय. महिलांच्या पेक्षाही जास्त विचार पुरुषांच्या डोक्यामध्ये असतात, कारण त्यांना फक्त घरच बघायचं नसतंय, त्यांना जॉब असतोय, जॉबवरचं टेन्शन, येता जाताना रस्त्यातलं टेन्शन, जगतोय की मरतोय, घरापर्यंत पोहोचतोय की नाही हे टेन्शन असतंय, मित्रपरिवारांचं टेन्शन, पाहुण्यारावळ्यांचं टेन्शन, कोण घरला आला तरी काय त्याला व्यवस्थित त्याचं आदर सत्कार होतोय की नाही, काय होतंय घरात ह्याचं टेन्शन, मुलांचं टेन्शन, शिक्षणाचं टेन्शन, प्रत्येक गोष्टी, आणि त्यात सगळ्यात महत्वाचं स्वतःच्या शरीराचं टेन्शन माणसं घेतात, आणि त्यामुळं आजारांचं टेन्शन घेतात आणि आजार वाढत चालतात. तर ह्याच्यामुळं काय होतंय की बीपी आणि शुगर जास्त वाढतंय. शुगर आणि बीपी हे काय आजारामध्ये गणले जाऊ नयेत असं मला वाटतंय, कारण काय त्याची गरज नाही, ही अति विचारांमुळे होते. तर हे जर काढायचं असेल तर मस्तपैकी खोबरेल तेल घ्यायचं 1/2 किलो, आणि त्याच्यात ते समप्रमाणात कडुलिंबाची पानं टाकायची. कडुलिंबाची पानं टाकायची, हे तेल कडक उकळवायचं, हिरव्या रंगाचं तेल होईल, गाळून घ्यायचं, मस्तपैकी डोक्याला लावायचं, हातापायाला लावायचं, चेहऱ्याला लावायचं. बघा की शुगरचा त्रास, बीपीचा त्रास ऑटोमॅटिक तुमचा कमी होऊन जाईल, वाटल्यास निघून पण जाईल. पण एवढंच फक्त करायचं. आणि अनावश्यक टेन्शन जे येते ना, अनावश्यक विचार येतात बघा डोक्यात, आणि त्यामुळे झोप लागत नाही, हातापायांची धग जास्त होते, किंवा चेहरा बघा, पूर्वीचा चेहरा आणि आत्ताचा चेहरा खूप फरक पडत जातो चेहऱ्यामध्ये, आणि चेहरा काळवटायला लागतो, चेहऱ्यावरती सुरकुत्या यायला लागतात, रिंकल्स यायला लागतात, आणि याच्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टींचा त्रास व्हायला लागतो. आणि मग आपण म्हणतो की काय, तोंड पहिलं कसं दिसत होतं आणि आत्ता कसं दिसायला लागलं आहे, त्याला तुम्ही काही करू शकत नाही. विचारानं विचारानं पोटातले नळ फुगायला लागतात, आणि नळ फुगून फुगून पोट पुढे यायला लागतंय, आणि आपल्याला वाटतंय काय की पहिलं पोट प्लेन होतं, आता जेवतात पण कमी आणि पोट का फुगायला लागलंय. पोटासाठी, पोट फुगण्यासाठी तुम्हाला जेवणाची गरज नसते. पोट जर तुमचं मोठं होत असेल, अनावश्यक विचार जास्त असल्यानंतर होते, झोप नीट नसल्यानंतर होते, किंवा ज्या लोकांना उष्णतेचा त्रास आहे ती लोकं जाड होत जातात बघा. आणि जाड लोक जास्त खात नाही, उलट खात बोकडाची आणि कळा माकडाची असं माकडासारखं दिसतं की नाही, ते जास्त खात आहे. आणि जाड लोक जास्त खात नाही, कारण उष्णतेनं सगळं फुगलेलं असतं इथे. तर हे सुद्धा कमी होऊ शकतं कडुलिंबातून. तुम्ही कडुलिंबाच्या ते ह्याचं तेल करा, खोबरेल तेल आणि कडुलिंब, अशा खूप साऱ्या गोष्टी करू शकतो. आता माता भगिनींना बघितलं तर खूप डोकं दुखणं किंवा माथा उठणे हे प्रकार होतो, किंवा अर्धशिशीचा त्रास, सर्दीचा त्रास, बऱ्याच महिला बघा डोकं बांधून असतात, संध्याकाळ झाली की जास्त दुखायला लागतं. तर अशाने काय करायचं, एरंडाचं पान घ्यायचं, एरंडाचं पान घ्यायचं, त्याला खोबरेल तेल लावायचं, गरम करायचं, डोक्यावरती ठेवायचं, बांधून एक रात्र झोपून टाकायचं, झोप शांत लागेल, त्याचबरोबर तुमचं सगळं जे काय आहे ते दुखणं निघून जाईल. करून बघा. अर्धशिशीचा त्रास आहे, कच्चा पेरू उगाळायचा, जिकडं दुखतंय तिकडं लावायचं, 10 मिनिटांमध्ये डोकी दुखीचा त्रास खालास. तुम्हाला समजा सायन्याचा त्रास आहे, सर्दी साचल्या, डोकं जड होते, असं भिन्न भुन्न झाल्यासारखं होते, तर त्या लोकांनी काय करायचं, गुळ आणि सुंठ समप्रमाणात उगाळायचं, त्याची अगदी म्हणजे थोडंसं लिक्विड केल्यासारखं, घट्ट ग्रेव्ही केल्यासारखं करायचं, नाकात सोडायचं, एकदाच ओढायचं, दुसऱ्या मिनिटाला सर्दी बाहेर येते, 1/2 तासानंतर पुन्हा एकदा करायचं. आयुष्यात तुम्हाला सायन्याचा त्रास होऊ शकत नाही, ह्या गोष्टी करून बघा. नाकात हाड वाढलं असेल, 5 लिटर 3 कप पाण्यामध्ये टाकायचं, 1 चमचा सुंठ पावडर घालायची, आणि हे पाणी आठवून आठवून 1 ग्लास करायचं. हे पाणी मात्र काचेच्याच ग्लासमध्ये ठेवायचं, वस्त्रगाळ करायचं, रोज रात्री झोपताना 2-2 थेंब नाकात सोडायचं, आणि बघा 7 ते 8 दिवसामध्ये नाकातलं हाड गायब होतं. अशाच पद्धतीनं लूज मोशन सुरू झालं की खूप लोक बघा काय काय करतात, तर आपण 1 चमचा मेथीचे दाणे घ्यायचे, कोमट पाण्याबरोबर ते गिळायचे, चावायचे नाही, ज्या मिनिटाला घेणार त्या मिनिटाला बंद, परत होणार नाही. करून बघा या गोष्टी. अशा खूप साऱ्या गोष्टी असतात. आता लहान मुलांना बघा, सर्दी खोकला झालं की आपण लसणाच्या कुड्या बांधतो ना, तुम्हाला सर्दी खोकला मोठ्यानं झाला तर 1 लसणाची कुडी खायची, ऑटोमॅटिक सर्दी खोकला ऑटोमॅटिक कमी येतो. त्यात जर समजा तुम्ही थोडंसं अर्क गाठला, त्याचा पुदिन्याचा अर्क लसणाच्या कुडीवरती ठेवून ते जर खाल्लं तर ऑन द स्पॉट सर्दी खोकला गायब, चमत्कार झाल्यासारखं वाटेल तुम्हाला, चमत्कार झाल्यासारखं. ह्या गोष्टी करून बघा. खूप साऱ्या गोष्टी आहेत आपल्या हातात, पण आपण करत नाही. साध्या साध्या गोष्टी आहेत या. मार्केटला कुठेही तुम्हाला पुदिन्याचा अर्क मिळतो, लसूण पाकळी आपल्या घरात असते. करून बघा. एकदा काय होतं की छाती दुखायला चालू होतं. हे छाती दुखायला चालू झालं की माणसं खूप घाबरतात, मला बीपीचा त्रास आहे वाटतं, मला अटॅक येतो, मी मरतो की काय. घाबरायचं बंद करा. माणसं जे मरतात ना, आपण बघितलंय मागील काही आजारांमध्ये, आपण बघितलंय माणसं नुसती भिवून मेली,
भिवून मेलेत. आता बघाय भ्यायची गरज आहे का तुम्हाला? कुठल्याही पद्धतीचं घाबरू नका, भीती बाळगू नका. तुम्हाला साधी गोष्ट सांगतो तेवढंच करायचं. छाती दुखायलंय, अस्वस्थ वाटायलंय, तर अशा वेळी तुळशीची 5-6 पानं घ्यायची, पुदिन्याचा अर्क त्याच्यावर ठेवायचा आणि तो चघळून चघळून खायचा 5 मिनिटांमध्ये. ओके, 5 मिनिटांनंतर प्राणायाम करायचं, अनुलोम विलोम करा, कुंभक करा, भ्रामरी करा. 15-20 मिनिटांमध्ये जास्तीत जास्त अर्ध्या तासामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा छातीत दुखण्याचा त्रास किंवा अपचनाचा त्रास किंवा कुठलाच तुम्हाला त्रास राहणार नाही. दुसऱ्या दिवशी उठून तुम्ही 3-4 किलोमीटर पळत गेला तर तुम्हाला काय फरक पडणार नाही, तुम्हाला काही त्रास होणार नाही. फरक पडणार नाही म्हणजे त्रास होणार नाही. माता भगिनींना विनंती आहे, फिरायला जायचं असेल तर एकटीनंच जावा, जातच नाही. तर काय आता काय आम्ही काय हलगी वाजवायची, आम्ही काय करायचं? जातच नाही ताई म्हणले आम्हाला काय, जातच नाही. येतंय हळूहळू, प्रॅक्टिस करायला लागतंय. हे बघा ताई ऐका, जे आता आपल्याकडे रस्त्याकडे डोंबऱ्याचा खेळ करताना जी मुली दिसतात किंवा माणसं दिसतात, ते एका दिवसात तेवढे शिकलेले असतात का? सायकल चालवायला आपण 1 मिनिटात 1 दिवसात शिकलो का? पण 1 दिवस शिकलो की नाही? मग एक दिवसात तुम्हाला जमणार नाही. होय सांगतो मी, सगळं आहे इथं, मी तेवढ्यासाठी झोपारलोय. काय असं काय वर जाता मारुती? हात वर होत नाही तसं. आता करून दाखवलं 3 वेळा आणि म्हणा हात वर होत. हे बघा 3 वेळा हात वर गेला ताई मगापासून. असू दे, आता ऐका सांगतो, करूया वाटल्यास करून देतो, इथं करून देतो, एवढ्या सगळ्यांच्या समोर तुमचा हात ओके करून देतो. पण जर थांबणार का? ते नाही करणार त्याला. तुम्ही माप मला सगळं सांगत बसाल. तर एकटी एकटीने फिरायला जावा, कुठेतरी दरोडा घालायचा असल्यासारखं. 5-6 जणी जमल्याशिवाय ह्या बायका जायत नाही बघा. हे सोदे छल ग, यशोदे छल ग, ताराबाई छल ग म्हणायचं. सगळ्यांनी मिळून जायचं. जाताना हिंची चर्चा काय, रात्री TV वर सासू सुनेचं भांडण कसं झालं. सासू काय म्हणली मी सुन काय, सगळे 5-6 जणी सगळ्यांनी बघितलेलं असते. पण काय ती सासू काय म्हणली, सून काय म्हणली, ती काहीतरी म्हणून ती तू तुझ्या सुनाला काय म्हणू नको, नाहीतर तुला तुकडा मिळायचा अवघड आहे. हा हे बघ, ती तुझी लेख नाही आहे, ती दुसऱ्याची लेख आहे. तुझ्या घरला आलिया मग तुझा काटा, काटा काढलाच म्हणून समजायचं, काट्याने काटा. नवरा तुम्ही तिच्याच ताब्यात दिलेला आहे, नवऱ्याला सांगितलं की तो बरोबर आई, तुला काही कळतच नाही बघ, कशाला उगच काय करत बसतीस, गप खा आणि गप राहा की. हेच पोरग म्हणतंय, किती जरी काय जरी असलं तर तुमच्या काय नाही, आमच्या काय घरी मातीच्या चुली आहे, दुसरं काय नाही. म्हणून समजून जावा, शेवटी स्वतः शिवाय स्वतःला कुणी नाही ह्या पृथ्वीवरती, हे लक्षात ठेवायचं. हे आपण प्राण्यांच्याकडून पक्ष्यांच्याकडून शिकलो पाहिजे. चिमणी बघा, अंडी घालते, 4 अंडी घालते, पिलं मोठी झाली पंख आली हाकलून लावते, वर्षाला नवीन घर बांधते. आम्ही आयुष्यात एक घर बांधतोय आणि काय करतोय, वास्तुशांतीला काय करायचं, पाहुणे रावळे बोलवायचे. बरं ते येऊन गप खाऊन जातात का? आलं की घरात ते पहिलं काय बघतात, काय चुकलंय बरोबर आहे का बघायचं, काय चुकलंय ते बघायचं. अहो ते जिना हिकडं कशाला काढलं, तिकडनं काढलं असतं तर तुला काय करायचं आहे, तुझ्या घरातनं काढलंय का? माझ्या घरातनं मी कुठलं मधनं उभा करेन जिना, तुला काय करायचं. नाही जरी काही खोट निघाल, जिना खात कशाला काढला, बाहेर न काढला असता तर 2 कुळं ठेवता आले असते. मी माझ्यासाठी बांधलाय, कुळांसाठी नाही. हे बरोबर आहे का नाही? बाहेर न काढला असता 2 कुळं ठेवता आले असते. आणि त्यांचं कुळ कोण डोक्यावर घ्यायचं, कुळ ठेवून आम्ही बघू काय करायचं ते. हे काय नसते, काय जरी नाही खोट काढली तर शेवटी बघा, जाताना तुमच्या जे जेवायला घातलेलं असते ना त्याच्यात खोट काढून जाणार. म्हणा आमटीत मीठच नव्हतं, काय सगळं चांगलं केलं, तुला जेवण काय बरोबर घातलं नाहीस, हे का असं म्हणून जाणार. शेवटी नसलं तर तुमची बहीण तुमच्याकडे साडीसाठी का असं भांडून जाणार. नसलं तरी साडी मनासारखी दिली तरी पण काय म्हणणार, बघ मला दिलेस खरं, तू काय भाऊजींच्याकडे व्यवस्थित बघितलं नाहीस, पण त्यांना काही विचारलं नाहीस. आता भाऊजीला काय खांड्यावगैरे हिंडायचंय, आम्ही बी कुणाचं तरी भाऊजी आहे, प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. नाही खरं आहे हो, ह्या गोष्टी कुठल्या गोष्टीवर भांडतील काही सांगू शकत नाही. त्यामुळं शांत राहणे, घर बांधा, तुम्ही त्यात मजेत राहा. जे तुम्हाला वास्तुशांतीला खर्च करायचं आणि स्वतःचा अपमान करून घ्यायचा आहे ना, त्यापेक्षा एखाद्या पोरगरिबाला मदत करा, दुसऱ्याचं बी घर होईल त्यात. 4-5 लोकांनी जर ठरवलं ना घरात वास्तुशांती घालायची नाही,
त्या 4-5 लोकांचे खर्च आहे ना, त्या खर्चात एखाद्या गोरगरिबाचं घर होईल, एका दुसरी खोली त्याला बांधून येईल, हे लक्षात घ्या. अहो असंच आहे, गोरगरीब इथं रस्त्यावर झोपणारी माणसं आहेत, त्यांना एखाद्याला एक खोली मिळाली तर बस आहे ना, तुमच्या 4-5 जणांच्या वास्तुशांतीच्या खर्चातून एखाद्याचं घर होईल, त्याच्या आशीर्वादानं तुम्हाला आणि 4 घरं मिळतील. लग्नात मात्र तसं काही करू नका, नाहीतर एक लग्न झालं दुसऱ्याच्या आशीर्वादानं लग्नाचा खर्च गोरगरिबांना वाटतो म्हणा, त्यांच्या आशीर्वादानं तुमची 4 होतील असं काही अपेक्षा करू नका. योग्य ठिकाणी करायला पाहिजे. नाही माणसंच कसं आहे माहिती, योग्य काय करत नाही तो, प्रश्न काय विचारायचा कोणाला विचारायचं काय माहिती नसते, किंवा काय सांगायचं कोणाला बऱ्याच लोकांना काय माहिती नसते, कुठल्याही गोष्टीत असते बघा, कुठल्याही गोष्टीत कोणालाही काही विचारायला लागलं तर होत नाही. म्हणजे परवा मी गोष्ट ऐकली ती तुम्हाला सांगतो, काय झालं होतं की महाराज होते आणि ते महाराज खूप वर्ष एका गावात यायचे, कीर्तन सांगायचे आणि जायचे, 7-8 दिवस कीर्तन सांगायचे. एक असंच होतं का नाही बिन खात्यापित्यालं, एक असतं गावात एकत्रित कळकुट असतेच ना, होय त्याला काय आग्यापिछा नसतं, बिनकामाचे असतात ना, म्हणजे बिनकामाचं म्हणजे उगाच असं बघत बसणारे असते नाही, झाडाकडे बघत बस, कुठं कोणाचं काय चाललंय बघत बस, आणि गंमत बघायला आपल्याकडे खूप आवडते लोकांना, असं जे असते ना एखादं गंमत दाखवणारे, तर ते म्हणते या महाराजाची गंमत करायची, ठाम म्हणते मग महाराजाची गंमत करायची. महाराजाला म्हणतंय एक दिवस प्रवचन चालू आहे, ह्याला म्हणते गावात यायचाच बंद करायचा. आता ते येत होता प्रवचन सांगून जात होता, त्याला ह्याचं काय, त्याला अडवून ह्याला काय मिळणार होतं, पण उगाच गंमत करायची म्हणजे. मग एक दिवस महाराजांना पहिल्या वर्षी पहिल्या दिवशी 7 दिवस त्याचं ते प्रवचन होतं, पहिल्या दिवशी उठलं आणलं महाराज थांबा झाला, म्हणला एवढं तुम्ही विद्वाना एवढं सांगता, एवढी वर्ष झालं येत आहे, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. ते म्हणजे हा विचार, आता हे काय विचारणार आहे फाटका माणूस, म्हणला हे काय विचारणार आहे पिंडका होता, हे काय विचारणार आहे, तो म्हणला सरफट ब्या म्हणजे काय सांगा. आता महाराज म्हटलं कोड्यात काय सांगणार, सरफट ब्या म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे सांगा, आता ह्याला पण काही कळणार. महाराज म्हणला ठीक आहे माऊली बसा तुम्ही, मी 2 दिवसांनी तुम्हाला विचार करून उत्तर देतो. ते बसलं, पहिल्या दिवशी 101 लोक होती, 2 दिवसानंतर 500 लोक जमली, कारण ते उत्तर काय देते बघायला. 2 दिवसानंतर महाराज म्हणले अजून 2 दिवसानंतर देतो, महाराजांना भरला तापच, आता ह्याला उत्तर देणार काय. मग 2 दिवस म्हणता असं 4 दिवस गेले, 5वा दिवस गेला, 4थ्या दिवशी पण महाराज म्हणले आणि 2 दिवसांनी देतो. मग काही कळना, मग 6व्या दिवशी उत्तर द्यायचं होतं, नाही झालं तर शेवटी 7व्या दिवशी द्यायला पाहिजे. महाराज 6व्या दिवशी म्हणले की बाबा मी तुला उद्या कसल्याही परिस्थितीत उत्तर देतो. आता उत्तर उडकायचं म्हणल्यानंतर मग चेलेचा पाठे गोळा केले सगळे, ते आता आले त्यांचे शिष्य आले आणि म्हणाले आता काय करायचं. एक शिष्य हुशार होता, म्हणला माझं मी काढतो म्हणला उत्तर. कसं असतंय, ही जी होती बायको ना, तर प्रत्येक माणूस काय आहे हे त्याच्या बायकोशिवाय दुसरं कोण चांगलं ओळखू शकत नाही. हे असलं विचारतंय म्हणजे ज्या बायकोपुढे जाऊन हिची माहिती काढायला पाहिजे म्हटला. तो आपला गेला शिष्य संध्याकाळचा, आपला म्हटला वहिनी नमस्कार, हे म्हणली कशाला आला, कोणतेनं आपलं टिंबटिंब करून शिव्या द्यायला चालू केल्या. मग त्यानं आपला हात जोडून ऐकल्या, म्हटलं अहो तसं नाही, ते तुमचं साहेब कुठे गेल्या, ते त्याचं नाव काढायचं नाही म्हणली, असला तो अमुक आहे तमुक आहे, फुल्या 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 परत ते जाऊ शिव्यांचा वर्षा. कारण नवऱ्याला हे कधी ती चांगलं म्हणायचंच नाही, प्रत्येकाच्या घरात मातीच्या चुली आहेत तुम्ही समजून जाओ काय, तर ती म्हणायचीच नाही. नंतर म्हणाली अहो तसं नाही, म्हणाली काय झाले, तर म्हणले अहो काय सांगू सर फट ब्या म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे का ते आपलं महाराज ते शिष्य होतं ना, म्हणला काय सांगतो, म्हणाली आमचं म्हणजे काल गेलं होतं बिंडा घेऊन आलं, सरकन घसरलं, बिंडा घसरत आला सरकन, तो पडला शिळीच्या अंगावर फटकन आणि शिळी वराडली ब्या. उत्तर गावलं, उत्तर गावलं, हे महाराजाचं पिल्लू हे फळ्यासारखं करायला उड्या मारत गेलं. महाराज म्हणजे तापानं फणफणा लागलेलं, आता मला काहीतरी करा, कारण गावात यायचं बंद होणार, गावात यायचं बंद होणार. म्हणण्यावर काय झालं, विचार केला विचार केला, आणि मग महाराजाचं पिल्लू, महाराज मग दुसऱ्या दिवशी काय एकदम पॉलर टाईप, हा बाळ उठ आता माऊली विचार, म्हणला प्रश्न तो, तर सर फटब्या.
म्हणला तू बिंडा घेऊन आलास, घसरला, शेळीच्या अंगावर पडला फट आणि शेळी ओरडली ब्या. त्यो म्हणलो तुला कळलंच कसं म्हणाला, मी आजपासून गुरुजी तुमचा भक्तच म्हणला, तुमचा भक्त. हे जर फोडलं होतं पोल त्याच्या बायकोनं, ते म्हणला मी तुमचा भक्तच. आता महाराज पण होतं कडू होतं ते. महाराज काय म्हणाले, आता मला केलंय ते केलंय आणि कुणाला तर हे आगाऊ आहे, हे काय एखाद्याची खोड मेल्याशिवाय जाईत नाही. किती जरी काय झालं ना एखाद्याचा आगाऊपणा, पाक संपल्याशिवाय मेल्याशिवाय जाईत नाही. आता म्हणलं हे मला केलंय केलंय ठीक आहे, दुसरं कुणाला करायला नको, किंवा दुसरं कुणाला करण्यापेक्षा ते माझ्याच ग्रुपमध्ये राहून अजून माझ्या शिष्यांना काहीतरी वेगळं करायला नको. म्हणून त्यानं काय केलं, म्हणला ठीक आहे माझा शिष्य आहेस ना तू, ओके म्हणला ठीक आहे, पण म्हणला मी सांगतोय ते करायचं. आता काय करायचं, म्हणला रात्री माझ्या साक्षात परमेश्वर माझ्या स्वप्नात आला, मला उत्तर दिलं आणि म्हणा त्याचबरोबर मला असं सांगितलं की देवा म्हणाला तुला हे उत्तर मी तुला महाराज तुम्हाला सांगतो, पण त्या माणसाच्या ज्या काय अंगावरच्या वस्तू असतील त्याच्याकडे जे काय आहे ते ज्याच्याकडं राहील त्याच्याकडं जे जे कोण घेईल तर म्हणला त्याला आयुष्यात काही कमी पडणार नाही. असं म्हणल्यानंतर मागं बसलेली माणसं फार डेंजर असतात, पुढं बसलेले जरा ऐकायला बसलेले असतात, पण मागचे असतात ते गंमत करायला लागले असतात. ते सगळीच तुटून पडली त्याच्यावरती, कारण त्या दिवशी उत्तर देणार म्हणल्यावर आसपासच्या गावातली पण माणसं आली होती. ह्याला पाक म्हणजे या अंगावली कपडे चोपडे डोक्यावले केस सुद्धा माणसाने उपटले, ह्याला काही शिल्लक ठेवला नाही. असं ते महाराजांना पण याची खोड मोडली आणि मग ते तिथं विषय संपवला. तर म्हणून कसं असतंय, कसं राहायचं कसं वागायचं हे आपल्याला समजलं पाहिजे आणि त्यानुसार आपण राहिलं पाहिजे. गुरुची व्याख्या अजून लोकांना माहिती नाही, गुरु म्हणजे काय माहिती नाही. हे गुरु असंच महाराजांसारखे काही महाराज असतात की जेणेकरून का महाराज झालेले असतात मला माहीत नाही. भगवं गाठलं म्हणजे बरेच मी असे महाराज बघितल्यात, महाराज की करायचे आणि उठून जाऊन का नाही आतल्या बाजूला बायकोजवळ बसून मटण खायचं, मी स्वतः प्रत्यक्षात डोळ्याने बघितलेले आहेत. उघडं बसायचं, लुंगी लावायची, माझ्या शिष्य आहेत म्हणायचं आणि शिष्यांनाच टोप्या घालायला चालू करायचं. कुणाला टोप्या मठ बांधायचं म्हणायचं, शिष्यांना टोप्या घालायच्या. शिष्य पण असे असतात ना, काय सांगायला नको, गुरु म्हणाल तसंही. अरे गुरुला गुरुची व्याख्या कळली पाहिजे. गुरु म्हणजे कसा असतो माहिती का, एखाद्या आईबाईंना सांगतो कारण तुम्हाला जरा जास्त पीक असते, महाराज एखादा सांगायला नाही नवऱ्याला पटू दे नाही पटू दे ह्यांना 100% पटणार आणि वर आणि काय त्या गुरुजीला काय म्हणणार, त्यांना काय कळत नाही होते तसे जाईल ग बसा, त्यांना काय कळत नाही ते तसेच आहेत मला सांगा. असं तुमचं असतंय हे विचारायला, कुंडली घेऊन विचारायला जायचं काय काय करायचं, हे जे आहे ना थोडंसं थांबवा. हे तुमची कुंडली ज्यांच्या हातात आहे त्याला फक्त सुखानं सांभाळा, तुम्हाला कुंडली बघायची काही गरज लागत नाही. हे तुम्हाला मी विनंतीपूर्वक सांगतो. हे काय करायचं, जायचं आपलं काहीतरी विचारायचं काहीतरी सांगायचं, त्यांना आपलं तुम्हाला टोपी घालायची, तुम्ही यायचं आणि मग काय करायचं, नवऱ्यालाच म्हणायचं तुला काही कळत नाही, ते असला यज्ञ करायला पाहिजे, अमुक करायला पाहिजे, तमुक करायला पाहिजे, हे सगळं चालत असतं. तर गुरुला गुरुची व्याख्या काय आहे ते तुम्हाला सांगतो. माता भगिनीनो तुम्ही जरा जास्त ऐका, साहेब तुम्ही पण ऐका, तसं जर कोण असेल तर ऐका. गुरु म्हणजे कसा असतोय, दुर्गुण काढणारा, दुर्गुण आपल्यातले दुर्गुण काढून रूप बदलणारा गुरु असतो. हे तुमच्या दुर्गुण भरून तुमच्या रूपाचा फायदा घेणारा कधीही गुरु असू शकत नाही हे तुम्ही जाणून जावा. गुरु म्हणजे कसा पाहिजे आणि त्याचे विचार कसे पाहिजे. जो शिष्यांना टोप्या घालतोय त्याला गुरु म्हणणं म्हणजे फार मोठं पाप आहे, पाप आहे. मी काही घेत नाही म्हणायचं आणि पैसे नाही टाकले का नाही तोंड काळं करून बसायचं, नेक्स्ट टाईम पुढच्या वेळेस गेला तुम्हाला काही सांगत नाही. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला काय पाहिजे ते सांगतात, काय म्हणाल ते, पण ज्याला पैसा नाही त्याला जो काही सांगत नाही असला गुरु नसावा. आणि असल्या गुरुकडे आपणही जाऊ नये. बऱ्याच माता भगिनीने आपल्या संसाराची वाट लावून घेतली असल्या गोष्टीतून.
म्हणून सगळ्यांनी समजून जावा. चला, ह्याचा सगळा फायदा आपल्या संसारावर मी जास्त का बोलतो, कारण संसाराचं आरोग्य हे प्रत्येक स्त्रीच्या हातात आहे. स्त्री ठरवली तर घरातल्या मसाले पदार्थांचं जे पूर्वज होते ना, आपले पूर्वीचे लोक होते ना, हिने मसाल्याचे पदार्थ जे आणले ना आपल्यासाठी स्वयंपाकघरात, तर त्याला कारण काय माहिती का, आपलं आरोग्य सांगतो. ऐका, जर लवंग जर तुम्ही रोज जर लवंगाचा काढा करून जर त्यानं चूळ भरलात, लवंग एकच करायची, पाणी जास्त घ्यायचं, त्यानं खळखळखळ लवंग उकळवायची टाकून खळखळखळ करून जर चूळ भरली, तर रक्त येणे, हिरड्या फुगणे, दातांचं रक्त येणे, हिरड्या फुगणे टोटल बंद तुम्ही आहात तोपर्यंत दात पडणार नाही. मी परवाही कुठेतरी ऐकलं की चावून चावून म्हणे दातांचं कॅल्शियम संपतं आणि दात पडतात. मग कन्याच करून प्यायला पाहिजे घेऊ लोकांनी. उलट ते मजबूत होण्यासाठी चिरवण क्रिया पाहिजे. परमेश्वरानं दिलंय ही चिरवण क्रिया, बघा कशासाठी असते. तर चावायचं, जितकं चावून खाल तितके दात चांगले राहतात. तुम्ही हे न करायचं, लवंग लवंगेचा काढा करायचा. दुसरी गोष्ट, तुम्हाला पोट प्लेन पाहिजे ना सगळ्यांना, पाहिजे का नको, दालचिनी रोज एक चमचा एका बोटाच्या पेरावेळी दालचिनी थोडी 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 खाऊन तुम्ही संपवून टाकायची. बघा, रोज करा, तुम्हाला 8-10 दिवसात ऑटोमॅटिक फरक जाणवायला लागेल. 2-3 महिने जर केला तर तुम्हाला ऑटोमॅटिक पोट प्लेन झालेलं दिसेल. फक्त सकाळी उठल्यानंतर गरम पाणी पिणे आणि मग ह्याचा प्रयोग सुरू करणे. 3 किलोमीटर चालायचं राहू दे, पण 1 किलोमीटर असताना फुल स्पीडनं चाला. 5 मिनिटं फक्त गरम पाणी पिल्यानंतर फुल स्पीडनं चाला, ब्लड सर्क्युलेशन नीट चालेल, तुम्हाला कुठल्याही प्रकारे बीपीचा शुगरचा त्रास होणार नाही. चला, बीपीचा आले तर सांगतो, बीपीची गोळी घेणारा माणूस आणि दारू पिणारा माणूस यात काही जास्त फरक नाही. बरं का, सकाळी 7 वाजता न चुकता ही गोळी खाते, संध्याकाळी 7 वाजता न चुकता ते लेवल लावते. चुकून गोळी विसरले हातपाय थरथरायला लागतात, त्याला नाही मिळालं तिचंही हातपाय थरथरायला लागतात. काय सांगा की त्यालाही काय सुचत नसते, ह्यालाही काय सुचत नसते. फोन करून बाईकवरती राग काढून आणि बीपी वाढवते असे असते. म्हणून तुम्हाला सांगतो की बीपीची गोळी घेणाऱ्या माणसांनी विनंती करतो, फक्त कुंभक करा, श्वास घ्यायचा, छातीत रोखून ठेवायचा, सोडताना तोंडातून सोडायचा. रोज फक्त 5 मिनिटं करा, तुम्हाला गोळीपासून मुक्तता मिळू शकते. हे केला तर तुम्ही करून बघा, मग सांगा मला. तर अशा खूप काही गोष्टी आहेत. चला, शुगरच्या पेशंटना सांगतो, शुगरचे पेशंट आहेत निम्मे गावतील मला वाटते, शुगरच्या पेशंटनी घाबरायचं नाही. रिपोर्टवरती विश्वास ठेवून आपल्याला शुगर झाली काय झाली म्हणू नका, कुठं फायली घेऊन हिंडू नका. लक्षणं असल्याशिवाय कुठलाही रोग मान्य करू नका, मी पाया पडून सांगतो तुम्हाला. कारण काय होते, लक्षणं काहीच नसतात आणि माणसं काय करतात की मला हे झालं आणि मला ते झालं करू नका. लक्षणं असल्याशिवाय कुठलाही आजार मान्य करू नकाच नका. लक्षणं पाहिजेत, शुगरची लक्षणं माहिती आहेत का, कोण सांगू शकते का मला? रिपोर्ट सांगू नका. अंग पिवळं पडणे, वजन अचानक कमी होणे, आणि वजन कमी होणे म्हणण्यापेक्षा तहान जास्त लागते, पाणी जास्त, पण हे टेम्पररी असतं बरं का, हे निघून पण जाऊ शकतं. लहान मुलांच्यावरती अत्याचार करू नका, मी पाया पडून सांगतो. लहान मुलं आज डिलिव्हरी झाली की मला नाही वाटत की आज नॉर्मल डिलिव्हरी कुणाची होत असेल, पण शक्यतो करून नॉर्मल करण्याचा प्रयत्न करा. कारण कसं असते, पाणी जास्त झालं, पाणी कमी झालं, अमूक झालं, तमूक झालं असं म्हणून काही करण्यापेक्षा विनंती करतो की बाळ जन्माला आल्यानंतर त्याची कुठल्याही प्रकारे तपासणी करू नका. जास्त सुरुवातीला अजून तिची नस सापडते नाही सापडते तोवर तुम्ही त्याचं रक्त नेता आणि तपासायला देता, किती योग्य आहे सांगा, किती योग्य आहे. आणि त्या बाळाला शुगर आहे, त्या बाळाला त्याला कावीळ आहे, असं बरंच काही काही सांगितलं जातं. कावीळ व्हायला ते काय आत काय लेवल लावत बसलेलं असते का नाही, खरं आहे ही गोष्ट साहेब. ते काय आत काय त्याचं काय बार काढला वय आत, त्याला काय लिव्हर कशानं खराब झालं त्याला, आणि कशानं त्याला हे झालं. अहो हे सगळं ऐकायला मिळतंय, डोकं फिरून जातोय माझं. आणि कसं आहे माहितीये का, माझ्या मागे माणसं का लागतात माहितीये का, समाजातली चांगली लोक असतात ते XYZ. मी खरं बोलतोय म्हणून, कारण खऱ्याच्या पांडुरंग तुम्हाला माहितीच असतो. मग आम्हाला काय वेगळं करतात का ही लोक, मी सांगतोय म्हणून ही काही लोक त्रास देतात. दुसरं काय, ह्याच्या पाठीमागं वेगळं असं काय नसतंय. कारण खरं बोललं ना की माणसाला बघा की एखाद्याला सांगितलं ना विहिरीत उडी मारू नको, ते मारतंयच मारतंय. काय सांगायचं, लागलं काय झालं, कोण जबाबदार, त्याला सांगितलं पवायला येते का बघणी, मग पोहू नाही तर मग उडी मार, काय व्हायची ती उडी म्हणते मारतंय. असं नाही करू नये, कोणी आत्महत्या करू नये, माझं स्पष्ट मत आहे.
आयुष्य सुंदर आहे, अजून सुंदर बनवू शकतो. चला तर ही मुलांची, लहान मुलांची तपासणी करू नका. बऱ्याच लोकांना टाईप 1 शुगर सांगितली जाते लहान मुलांना. लहान मुलं अजून कशात काय माहीत नसते, त्याला अन्नाची चव माहीत नाही, तोपर्यंत इन्शुलिनची चव तुम्ही त्याला द्यायला लागताय. कसं त्याचं आयुष्य 100 वर्षाचं घडल सांगा, त्याच्याशी लग्न कोण करेल का, त्याचं लिव्हर खराब आहे म्हणायचं, त्याच्या हृदयाला होल आहे म्हणायचं, तिची लक्षणं तुम्हाला माहिती आहेत का, त्या बाळाचं लक्षणं बघितलं का. मी हे अनुभवलेलं आहे बरं का, मी स्वतः अनुभवलेल्या गोष्टी आहेत माझ्या घरातल्या. ते बाळ जन्माला आलं, दुसऱ्या दिवशी त्याच्या अंगावरची थोडंसं ते निघतं ना, स्किन निघते बघा. तर म्हणाले अहो त्याला ते बघा स्किन निघायला आली, त्याला शुगर आहे. असं वाटलं ना साऊथ इंडियनमध्ये कशी हिरो कानपाड वाजवते ते असं टप्प्या खाते, तसं वाजवा वाटलं होतं त्याला. काय सांगायचं, आमची पोरं आम्हाला माहीत नाही का त्याला शुगर आहे का नाही ते, ही कोण सांगणार आहे. आम्ही बघू ना काय होईल ते, अजून काही त्रास नाही. माझ्या मुलाला सांगितलं होतं की माझं पोरगं हृदयाला होल आहे, नाही हृदयाकडे जाणारी नस जाणारी ती चॉकअप आहे, रक्त पुरवणारी नस चॉकअप आहे, ऑपरेशन करायला लागेल, जास्तीत जास्त 6 वर्ष जगेल नाहीतर 6 वर्षात मरणार. आमची आजी मंडळी मिली तर मरू दे, दुसऱ्या जन्माला घालू तू चल. हा म्हाताऱ्यांची लई कडक होती, अजून हनत होती आम्हाला, सप्पट द्यायची. अजून लहानपणी तर बघायला पाहिजे, शाळेला जाताना मेकअप नसायचा, एक वाजवली का नाही की इकडला शेपूड इकडं असा पुसला का नाही, तोच मेकअप असायचा, दुसरा मेकअप नाही. ते चमकत बसायचं दिवसभर, नाक चमकायचं आणि संध्याकाळपर्यंत धूळ बसून बसून का नाही, ते आता लावत नाही का ते चेहऱ्याला काळ काहीतरी, तसंच तोंड काळ झालेलं असायचं. धुतल्यावर करायचं की आम्ही एवढं बोर आहे, नाहीतर ते काळं कटकट कटकट. आणि ह्या थंडीच्या दिवसात तरी विचारूच नका, शेंबडानं शेंबडानं हे फुटलेलं असायचं, ओठ फुटलेलं असायचं, हे फुटलेलं असायचं, हाताला कधी आमचे हात कधी आम्ही गोरे बघितलेच नव्हते, त्याच्यावर ते थरच होता शेंबडाचा. आणि बिन हात धुता जेवत होतो आम्ही तेव्हा, हा काय होत नव्हतं त्यावेळेस, ही काय करताय अहो काय सांगायचं. हा लहानपणी आमची आई असा करत टाकायची असंच, आणि हा झालं बघा पुसलं की लगेच जेवायला चालू. आम्ही जेव जेव करायचं लगेच जेवायला चालू. काय होतं त्यावेळेस काय माहिती नव्हतं, आमच्यावेळेस फार अज्ञान होतं खरंच, आणि अज्ञानातच चूक होतं. आज जास्त माहिती घेऊन चूक आहे. आज खरं सांगायचं तर माता भगिनी शिकले आनंद आहे, पण शिक्षणाबरोबर तुम्ही किती कमजोर झाला हेही बघा. धाडस वाढवण्यासाठी सरकारनं तुम्हाला शिक्षण दिलं, पण तुम्ही धाडशी झाला नाही, भित्र्या झाला, अनावश्यक माहिती जास्त मिळायला लागली तुम्हाला. आपणही बघा की पूर्वीची माणसं कशा असायची, जगात सगळ्यात भक्कम पुरुष भारताचा होता, आज आहे का, आज असा भरते. अहो पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, भारतात पहिल्यांदा कळलं की भारतानं सगळ्या जगाला सांगितलं की असं उभारलं ना तर पुरुषाचा कॉन्फिडन्स वाढतो, माहितीये का. असं उभारल्यानंतर आम्ही कसं उभारतोय, असं कोण कोण लोक अशी उभारतात, काय सांगायचं, हे उभारण्याची पद्धत. अहो महिला आता अशा उभारायला लागल्यात, त्यांचा कॉन्फिडन्स वाढायला लागलाय. तर माता भगिनींना विनंती करतो, तुमची उभारण्याची पद्धत एका पायावर असावी, या पायावर एकदा, या पायावर एकदा. बघा पोट ऑटोमॅटिक कमी होते, गुडघेदुखीचा त्रास ऑटोमॅटिक कमी होतोय. एका एका पाया उभारायचं, ह्या पाया उभारायचं, नंतर ह्या पाया उभारायचं. जेवायला बसताना सकाळच्या वेळेस उजवा पाय जेवा पोटाजवळ घेऊन जेवायला बसायचं, संध्याकाळच्या वेळेस डावा पाय पोटाजवळ घेऊन जेवायला बसायचं. पोट वाढत नाही, वात असला तरी निघून जातो, या गोष्टी करून बघा. बांगड्या काचेच्याच वापरायच्या असतात, काचेच्या बांगड्या वापरल्या तर गर्भाशयात गाठी होणे, गर्भाशयात फेल जाणे, तुम्हाला ब्लॉकेजेस ट्यूब ब्लॉक होणे, ह्या सगळ्या गोष्टी टळून जाऊ शकतात. पण ह्या गोष्टी केल्या तर मी विनंती करून सांगतो, रोज जर समजा सकाळी आरशासमोर उभं राहून 1 मिनिट जर असं केलं, डोकेदुखीचा त्रास निघून जाईल, पित्ताचा त्रास निघून जाईल, उष्णतेचा त्रास निघून जाईल. बायका पूर्वी कुंकू लावायच्या, माहितीये का, दिवसभर उन्हात काम केलं तरी डोकं दुखत नव्हतं, आता बाजार घेऊन आलं तरी करत बसती, डोकं दुखलं म्हणते. काय सांगायचं, बाजाराला घेऊन आली भाजी घेऊन आली तरी बाई आज तिला सहन होईना झालंय. पूर्वी कमरेला ते बघा कासोटा असायचा, कासोट्यावरती पट्टा असायचा, एवढीच कमर असायची बाईची पूर्वी. आता बघितलं गेलं तर काय साडी आल्यानंतर जरास ठीक होत, पण आता जीन्स आल्यानंतर
चालच विसरली हार्मणीची चाल. ते आमचे कोल्हापूरचे जगदीश खेबुडकर होते ना, त्यांनी गाणं कसं लिहायचं आता त्यांनाच प्रश्न पडला असता. काय लिहिणार होते ते खेबुडकरांनी जर समजा एखाद्या स्त्रीवरती, स्त्रीच्या सौंदर्यावरती गाणं लिहायचं असतं, काय तुझी जीन्स इथनं चालू करायला आणि काय तुझं ते वात लागली वाट सगळी. नाही खरंच आहे, ह्या गोष्टी लक्षात घ्या. हो का, आपलं आरोग्य आपल्या हातात ठेवावं एवढीच माझी विनंती आहे. आता दोन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या सांगणार तुम्हाला. मी सांगत बसलो नाही तर रात्र पुरणार नाही, रात्र एवढे आजार आहेत. शुगरसाठी घाबरू नका. शुगरला 3 किलोमीटर चालायचं, सीताफळाची पानं 3च खायचे, 3 किलोमीटर चाला ऑटोमॅटिक नॉर्मल आहे. त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, आवळा पावडर, जांभूळ पावडर तुम्ही अर्धा अर्धा चमचा घ्यायची, कोमट पाण्याबरोबर गिळायची, शुगर नॉर्मल करून बघा. या गोष्टी सकाळी एक, दुपारी एक आणि संध्याकाळी एक. पिकलेलं टोमॅटो घ्यायचं, बिया काढायचा आणि सकाळी एक, दुपारी एक आणि संध्याकाळी एक खायचा, ऑटोमॅटिक शुगर नॉर्मल. आणि शुगर रिपोर्टवरती विश्वास ठेवू नका, त्रास झाला तर बघू. कुठल्याही गोष्टीचा आजार आहे ना, मी पाया पडतो, तुम्ही डोक्यातनं आजार काढा. शरीरातून काढण्यासाठी तोडकर संजीवनी सदैव तुमच्या सोबत आहे, दिवस रात्र. अजून काय सांगू, एक नंबर लिहून घ्या, तुम्हाला मला भेटायचा यायचं आहे ना, 0231 26 88 800 या नंबरवरती फोन करा, मला भेटायला या. मला म्हणजे खरंच हो, एक कॉन्फिडन्स घेण्यासाठी या. कुठेतरी देवाला जाता का नाही, त्याच्यापेक्षा एकदा आमच्या इथे येऊन जावा, बघा तुम्हाला काय फरक पडतोय. 0231 हा कोल्हापूरचा कोड नंबर आहे, 26 88 800. हां, वाटल्यास इथं मी आयोजकांच्याकडे देऊन जातो, मी इथं कुठेतरी बोर्ड लावून त्याच्यावरती लिहून जातो. 26 88 800 0231 हा कोल्हापूरचा कोड नंबर आहे, 26 88 800 या नंबरवरती तुम्ही फोन करा. सकाळी 9 ते 5 या वेळेत फोन करा, तुम्हाला त्याची उत्तरं, तुम्हाला घरगुती उपाय, तुमचे गुडघेदुखी असेल, कंबरदुखी असेल, त्याचा मिळेलच मिळेल. तुम्हाला सांगतो, गुडघेदुखीसाठी बटाटा शिजवायचा, ते स्मॅश करायचा आणि त्याचा गरम गरम लेप लावायचा, गुडघेदुखी थांबते. आल्याचा लेप करा, आलं शिजवायचं, त्याचा लेप करून लावा, गुडघेदुखी थांबते, सूजही उतरते. 2 दिवसात चालायला लागाल इकडे तिकडे. हां, तेवढं करा. आणि अगदीच काय वाटलं तर एकदा माझ्याकडे येऊन तुम्ही मसाज घेऊन जावा. मगाशी मी त्या दादांना सांगितलं, तुम्ही कंबरदुखी गुडघेदुखीसाठी तेच करा. हां, लेप लावायचा. हां बोला की. हो या, नक्की या, फक्त फोन करा आणि या. तुम्ही या, ज्या दिवशी याल, गुडघेदुखी कंबरदुखी तुमची थांबून जाऊ शकते, पण तुम्ही आलात तर, योग्य ट्रीटमेंट घेतलात तर. माझ्या इथं आल्यानंतर असं काही 1,00,000 रुपये खर्च नाही, जास्त खर्च, कारण पैसा हे सर्वस्व नाही आहे. माझं गगनबावड्याला जे सेंटर आहे ते टोटल फ्री आहे, तुम्हाला 1 रुपया तिथं राहणं खाणं सगळं फुकट आहे. तिथं आलात तर तुम्हाला जुन्या जमान्यातल्या झोपड्या मिळतील, जुन्या जमान्यातील तुम्हाला आठवण येईल, आत्ताच्या मुलांना पहिला काळ कसा होता हे काय माहिती आहे सांगा बरं, काय माहिती आहे पहिला काळ माहिती आहे का? आमची आई आम्हाला शाळेत आमचं करिअर व्हावं म्हणून घालत नव्हती, घरात किरकिर नको म्हणून ते घालवत होते. हां, मग आम्ही झालो ना मोठं, आम्ही काय राहिलो का तिथंच? आत्ताचं काय करिअर करिअर करिअर, त्या पोराच्या डोक्यावर MPSC UPSC सगळं आणून टाकायचं. अहो ह्यात मुलं वेडी झालेली आहेत, हां पागल झाल्यात. नोकऱ्या 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 सगळ्यांना आणायचं कुठून नोकऱ्या? मी पण नोकरी करत बसलो असतो तर इथं तुमच्या समोर सांगायला आज उभारलो नसतो. आज जास्त काय नाही, पण पोटापुरतं तरी कमवलेलं आहे आणि मुलांच्यासाठी काही कमवून ठेवायचं नाही. जरासं ताई प्लीज बोलू नका, आवाज असा आहे का? नाही, माईक तुम्हाला, माईक पेक्षा तुम्हालाच उभं केलं असतं बरं झालं. तर कसं आहे, मुलांच्यासाठी जास्त कमवून ठेवायचं नादाला लागू नका, कारण किती कमवलं काय झालंय माहिती आहे का तुम्हाला सांगू का? आता आपण कमवतोय, मुलांना चांगलं शिक्षण देतोय. खेडेगावातली मुलं काय करतात, आहेत का चांगली शिकलेली मुलं? कुठं आहेत? शहरात आहेत. बरं, शहरात जाऊन जी मागं आपल्याबरोबरची मुलं जी शिकलीत शहरात गेली, त्यांची मुलं शहरात आहेत का? त्यांची मुलं परदेशात आहेत. आणि आज रिटायरमेंटच्या वेळेस नवरा बायको कुठेतरी एखाद्या कॉलनीत बंगला घेऊन आहेत आणि तिकडनं मुलगा पैसे पाठवतो, ही जी पेन्शन येते जी ती नोकरदाराची, आणि त्या ह्याच्यावरती एकमेकाची आधाराची काठी बनून म्हाताऱ्याला पाणी पाहिजे तर म्हाताऱ्या अशी करत जाते, रोबोटसारखी चालत आणि पाणी आणून देते, आणि म्हाताऱ्याला ताण लागली म्हातारी देते, आणि म्हातारीला ताण लागलं की म्हातारा आपलं तिचं गुडघं चोळत बसते. हे दुखतंय आता काय, तुला दुसरा कोण आहे सा?
त्यापेक्षा मुली बऱ्या म्हणायची वेळ आली. खरं सांगायचं जाऊ दे तिकडं, हाकीनं राहू दे, पण लातेनं का असणं पाणी पाजतील अशा मुले. म्हणून स्त्री सन्मान करा, सगळ्यांनाच विनंती करतो. लेख वाचली पाहिजे हेही सांगतो. आता ते पूर्ण मागचं सगळं गेले निघून सांगतो. आज मुलीच पुढे आहेत सगळ्या क्षेत्रात. म्हणून विचार करा की सगळ्या गोष्टींचा, की आयुष्य सुंदर बनवा, हसत खेळत राहू दे, आनंदात राहा. आता जाता जाता दोन गोष्टी सांगणार तेवढ्या प्लीज, मी वाटल्यास खरंच मी खरोखर मी तुमच्या पाया पडून सांगतो. आज दोन गोष्टींची खूप भीती वाटते. पहिली गोष्ट म्हणजे किडनी फेल्युअर्स वाढल्या. शुगरचे पेशंट आहेत ना, यांच्यानंतर नंतर किडन्या फेल गेलेली खूप लोक माझ्याकडे येतात. खूप लोक किडनी, तुमचं डायलिसिस सुरू आहे, क्रिएटिन लेवल वाढलंय, किंवा लघवी फोर्स न होत नाही, लघवीचे बरेच त्रास आहेत. तर ह्या लोकांना पाया पडून सांगतो मी, घरच्या घरी एक उपाय सांगतो. थोडासा महाग आहे पण करा. करणार का? महाग आहे, कोण करू शकतंय? जरा हात वर करा. बघा की हजारात लोक आहेत. मला वाटते 5-50 लोकांचीच हात वरती आली. महाग आहे म्हणल्यानंतर थोडंस म्हणणं काय सांगतोय कुणाल टाव. कसं आहे, छोटासा कांदा घ्यायचा, चिरायचा, 3 ग्लास पाण्यामध्ये टाकायचा, आठवून आठवून 1 ते 1.5 ग्लास करायचा, वस्त्रगाळ करायचं आणि हे पाणी अनाशपोटी प्यायचं. 3 दिवस पिला, 4 महिने पाठीमागं वळून बघायची गरज नाही. 3 दिवस केला, 3 महिने पाठीमागं वळून बघायची गरज नाही. 7 दिवस केला, 4 महिने पाठीमागं वळून बघायची गरज नाही. आणि 15 दिवस केला तर 1 वर्ष मागं वळून बघायची गरज नाही. 15 दिवसात 15 कांदे लागतील. कांदे महाग आहेत असं लोक म्हणतात, म्हणून मी महाग इलाज आहे हे सांगितलं. तर शेतकरी या नावाने सगळीच ओरडतात. कांदा महाग झाला. मग आता महागच इलाज म्हणायला पाहिजे का नाही? माझं चुकलं का? बरोबर आहे ना? हा, कोलेस्ट्रॉलसाठी ना, कोलेस्ट्रॉल घालवणं खूप सोपं आहे. चिंचेचा कोळ प्यायचा, 15 दिवसामध्ये 21 दिवसामध्ये कोलेस्ट्रॉल गायब होते. करून बघा ह्या गोष्टी. चिंचेचा कोळ सगळ्यात महत्वाचं, गुडघेदुखी कंबरदुखी होऊ नये असं वाटत असेल, किंवा बऱ्याच लोकांना बघा की आता ते नवीन आलेलं आहे, हात सुजणे, पाय सुजणे, हाडं दुखणे. तूप कोमट पाण्यातून प्यायचं, ऑटोमॅटिक हे कमी येते. कोमट पाण्यातून तूप पिणे, चालण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. शारीरिक कष्ट कमी झाल्यामुळे हे सगळं वाढायला लागलेलं आहे. ते उगच काय हे वाढलं आणि ते वाढलं सांगू नका. आजार वाढल्यात कारण शारीरिक हालचाली कमी झाल्यामुळे. आता जाता जाता तुम्हाला ते किडनीचं सांगितलं, त्याच पद्धतीनं अजून एका गोष्टीची भीती वाटते, ती म्हणजे सगळ्यात महत्वाचं कॅन्सर. कॅन्सरची खूप भीती वाटते. पूर्वी 4-5 वर्षापूर्वी बघितलं तर 100 किंवा 3 पेशंट, जास्तीत जास्त 4 पेशंट कॅन्सरचे असायचे. आज माझ्याकडं बघितल्यानंतर माझ्या केंद्रावरती 100 पेशंट जरी मी घेतले असले तर 25 ते 30 पेशंट त्यात कॅन्सरचे येतात. 25 ते 30 पेशंट. हे कॅन्सर कुठंतरी थांबला पाहिजे असं मला वाटतंय. म्हणून मी सांगतोय, विनंती करतो तुम्हाला की तुमचं धाडस वाढवा, आजारांना घाबरू नका. जास्त विचार तुम्ही आजारांचा करू नका. हे बघा, मेंदू शरीराचा मालक आहे हे तरी मान्य आहे तुम्हाला, बरोबर आहे का नाही? मेंदूत जे विचार असतात ते सगळं शरीरावर काम करत असतात. शरीराला आता पुढं न्यायचं आहे, कोण ऑर्डर देतंय? मेंदू ऑर्डर देतो, बरोबर आहे ना? आता मेंदूत जर तुमच्यासारखं आजारांचे विचार असतील तर ते सगळं शरीरावरती काम करत राहणार आणि शरीर तुमचं आजारांनी भरून जाणार. मग तुमच्या डोक्यात कॅन्सरचा विचार असेल कुठं ना कुठं 100% तुम्हाला ती गाठ लागली, अमुक झाली. माता भगिनींना विनंती आहे, त्यांच्यामध्ये तर जास्त प्रमाण आहे कॅन्सरचं. म्हणून कॅन्सरचं प्रमाण, ब्रेस्ट कॅन्सर आहे, यौनी मार्गात कॅन्सर आहेत, गर्भाशयात कॅन्सर आहेत, मूळव्याधीच्या ठिकाणी सुद्धा कॅन्सर व्हायला लागलेले आहेत लोकांना. कुणाला कमरेत झालाय, कुणाला मांडीत झालाय, गुडघ्यात झालाय, तोंडात झालेला आहे. कॅन्सरला जागा शिल्लक राहिलेली नाही. थायरॉइड झालाय, थायरॉइडच्या इथं कॅन्सर झालाय. कोणाला इकडं मानेत कॅन्सर झालेलं आहे, गाठी उठलेले आहेत, डोक्यात कॅन्सर झालेले आहेत. काय करायचंय सांगा? शरीरात सगळ्या कॅन्सरचं जाळं पसरायला लागलेलं आहे. लिव्हरमध्ये कॅन्सर आहे, लिव्हर सोयरायसिस होऊन बऱ्याच लोकांना लिव्हरमध्ये कॅन्सर आहे. तंबाखू खाणारे, मावा गुटखा खाणारे, दारू पिणारे पाया पडतो. आत्महत्या करा वाटल्यास मरा. मी नका मरू म्हणतोय, कोणाला आत्महत्या करू नका म्हणतोय, पण असली मेलेली परवडत्यात. उद्या उठून तुमचं ते तोंड कापलेलं बघून घरची मुलंसुद्धा जेवणार नाही तो का? कशासाठी? एक सिगारेट ओढायचं आणि मुलंसुद्धा जेवणार नाही तुमच्याकडे बघितल्यानंतर. माझं चॅलेंज आहे, तुम्ही तोंड उकललेलं तोंड मुलांच्या समोर घ्या, मुलं म्हणणार कवा मरतोय कुणाला मेलेलं बरं.
तुम्हाला तर जगायची इच्छा राहणार आहे का सांगा? मुलांच्या समोर असं जायची इच्छा राहणार आहे का? होऊ नये यासाठी प्रयत्न करा. मी पाया पडतो, शारीरिक हालचाली व्हायलाच पाहिजे, व्यायाम हा व्हायलाच पाहिजे. कारण मी कधी कधी ना खूप रडतो दवाखान्यात, एवढं बेकार वाटतंय. माझ्या केंद्रामध्ये आल्यानंतर एखादं लहान मुलाला ज्यावेळेस कॅन्सर होतो ना, त्यावेळेस काय होतं ते माझं मला माहिती आहे. खूप वाईट परिस्थिती आहे, खूप वाईट परिस्थिती आहे. काय त्या मुलाचा दोष असतो? आई वडील म्हणजे प्रेग्नन्सी राहण्यासाठी आई वडील औषध खातात. प्रेग्नन्सी राहण्यासाठी प्रयत्न करायचे, औषधं खायचे. प्रेग्नंट राहिल्यानंतर ती बाई औषधं खाती, त्याचा सगळा साईड इफेक्ट त्या मुलावर होतो. लहान मुलांना जेव्हा कॅन्सर होतोय ना, त्यावेळेस मी खोली बंद करून, माझ्या केबिन बंद करून मी 10 मिनिटं रडत बसतोय. काय सुचत नाही, काय करणार काय? आणि ह्याला ते मुलाचा काही दोष नाही. ज्यानं जग अजून बघितलं आणि ते 2 महिन्याच्या, 4 महिन्याच्या आणि 6 महिन्याच्या मुलाला कॅन्सर. माझ्याकडे परवा एक आई आली होती, रडत होती, मोबाईलमध्ये फोटो होता, 10 वर्षाचं बाल. म्हणली, बाल हे बघ, हे तोडकर साहेब आहे. मी म्हटलं काय झालो? तर म्हणले काय नाही, कॅन्सरनं मेलं म्हणाली. ह्याला एकच इच्छा होती, तोडकर साहेबांना शेवटचं भेटायचं. मग भेटवायला आणलं, केस पेपर केला, भेटवलं आणि बाई रडत गेली. काय वाटलं असेल उमायाची मला, काय झालं असेल? मी गावाला सांगतो, आत्महत्या करू नका, मला मरायची वेळ आली होती. परवा एक 2 महिन्याचं बाळ आलं होतं माझ्याकडे, इथं गाठ उठले. डॉक्टर म्हणतात लहान मेंदूला चिटकून गाठ आहे, ऑपरेशन होऊ शकत नाही, 8-15 दिवसात मरणार. 2 महिन्याचं बाळ. आई वडील म्हणाले, जन्मालाच कशाला घालायचं देवाला? अहो, ते दोष देवाचा नाही आहे हो, तो दोष तुमचा आहे. तुम्ही किती विचार करता, मेंदूत किती आजारांची विचार ठेवता. हे काय आजार? इतर प्राण्यांना पक्ष्यांना कुठे गेले सगळे? किती प्राणी आणि किती पक्षी कॅन्सरनं मारायला लागल्या, माणसं किती मारायला लागल्यात, हा विचार करा. मी काय ह्या गावासनं त्या गावाला, मी एक रुपया कुठल्याही पद्धतीचा, एक रुपया कुठल्या व्याख्यानाचा आजपर्यंत घेतलेला नाही, इथून पुढे घेणार नाही. देवानं ताकद मला भरपूर दिले. नाही, पाया बोलतो, टाळ्या नका वाजू, मी काय मोठं काम करत नाही आहे. ही माझी तळमळ आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. आज आमच्या ह्या 75 वर्ष झालं हे वाचन, हे आहे ना आपली वाचनालय. अहो, ह्याचं खरंच मी आल्याबरोबर वैद्य साहेब तुम्हाला बघितल्यानंतर प्रसन्न वाटलं. अशी माणसं ह्या पृथ्वी तलावर आहेत, म्हणून पुस्तकं कधीही कुणाला धोका देत नाही आणि माणसं कधीही कुणाचं चांगलं चिंतत नाही. पुस्तकं वाचल्यानंतर माणसं चांगलं चिंताय लागतील याची खात्री मी देऊ शकतो तुम्हाला. पण पुस्तक वाचली पाहिजे, तो वाचन पाहिजे. आज मी कंटेनर भरून पुस्तकं वाचली असतील म्हणून मी तुम्हाला सांगायला उभा राहू शकलो. मी पैसा जास्त नाही मिळवला, पण जिथं जाईल ना तिथं माणसं मला मानतात, मला विचार मानतात, म्हणजे मला मानू नये असं वाटतंय, पण मला विचारतात, मला ओळखतात. कारण मी काहीतरी चांगलं सांगतोय समाजाला, चांगलं चिंतोय समाजाचं आणि प्रत्येकांना. आणि हे माझ्यात कधी आलं माहितीये का? जेव्हा मी वाचन चालू केलं ना, तेव्हा माझ्यात चांगलपणा आला. नाहीतर आजी आमची म्हणायची, तू चांगलं कर, असं कर, तसं कर. आजीला मी सारखं म्हणायचं, काय म्हातारे उगाच कशाला त्रास देतेस, इथं पैशाशिवाय काही चालतंय का? पण आज चांगलंच कळतंय, पैशाशिवाय चालत नाही मला माहिती आहे. काय, पैसा खुदा नाही होता, खुदा की कसम, पैसा खुदा नाही होता, लेकिन खुदा से कम भी नाही होता, हे मला माहिती आहे. पैशाशिवाय काही चालत नाही, पण किती कमवायचा हे ज्याला कळलं त्यालाच कळलं, आणि ज्याला कळलं त्याला सगळं कळलं. ज्याला हे नाही कळलं त्याला काहीच नाही कळलं, ज्याला आयुष्याचा अर्थच नाही कळला. पोटापुरतं कमवा. आपण म्हणतोय पोटासाठी कमवतोय, पण पोटाला खाता का व्यवस्थित? पूर्वी माणसं म्हणायची, पोट जाळून आम्ही पैसा मिळवला. कशाला? कुणी सांगितलं तुला मिळवायला? कुणी सांगितलं? मुलांच्यासाठी साठवून ठेवा. आम्ही सगळं मुलांच्यासाठी करायचं आणि ते बोंगलं धिंडायचं, कुणी सांगितलं हे करायला? त्याला आमच्या जीवावर आम्ही आमचं घर बांधलं, आमचं घर आमच्या जीवावर आम्ही बांधलं, आम्ही त्यात मजेत राहतोय, बास एवढंच आहे. मुलांनी काम करावं त्यांचं तिने बांधावं. चिमणीची पिल्लं मोठं झाल्यानंतर ती वर्षाला घर त्यांचं ती पण बांधत असतात, इतर प्राणी पक्षी तेच करत असतात. आम्हाला कौतुक मोठं आहे आमच्या मुलांचं आणि अनावश्यक गोष्टीत. आमचा राजू काय गाडी चालवतोय, एक दिवस धडकून येतोय ना, हात पाय मोडतो ना, त्यावेळी तुमच्या राजूचं तुम्हाला कळते की काय असतंय ते. कुठल्या गोष्टीत कौतुक करायला पाहिजे? तिघं घेऊन जाते कॉलेजला.
असं पाय मोडलेली माणसं माझ्याकडे येतात, मुलं येतात माझ्याकडे, ऍक्सिडेंट झालाय आणि मनक्यातलं त्यांचं स्पायनल कॉर्ड त्याची मोड तुटली, इथून खाडली, सगळं संपलंय, उठता येत नाही, बसता येत नाही, पायाला सेन्सेशन नाही, आई वडिलांनी त्याचं शिशू सगळं जाग्यावर काढायचं, काय असल्या मुलाचा उपयोग आहे सांगा, द्या की त्याला तिघ तिघ घेऊन जाईल, नको चुकीच्या गोष्टीत कौतुक नका करू मुलांचं। चला मी तुम्हाला सांगतो थोडासा विषय मी का डायव्हर्ट केला, कारण मला सगळं अनावर झालं होतं, मला भरून आलं होतं सगळं, ही लहान मुलं बघितल्यानंतर ना खरंच अनावर होते, मला भरून येते, मी खरंच परमेश्वरानं जर मला हे सांगायचं जर दिलं नसतं ना तर मी खरंच मेलो असतो, घुसमटून घुसमटून मेलो असतो अक्षरशः, मी मन मोकळं करू शकतो तुमच्याजवळ, म्हणून मला ब्लॉकेजेस नाही आहेत। तसं तुम्हीही एकमेकांच्या जवळ नवरा बायकोनी तर खरोखर मी पाया पडून सांगतो, तुम्ही एकमेकांशी गोष्टी शेअर करा, बघा तुम्ही किती चांगलं राहता, चांगला संसार करता, खूप चांगला संसार होईल, संसार सुखाचा करा, नवऱ्याला बायकोशिवाय पर्याय नाही, बायकोला नवऱ्याशिवाय पर्याय नाही, हे त्रिवार सत्य आहे, त्रिवार सत्य आहे, किती जरी काय जरी झालं, गमतीचा भाग बाजूला सोडला आपला मगाचा, पण नवऱ्याला बायकोशिवाय काही पर्याय नाही, जे नवऱ्याला बायको करू शकते देऊ शकते ते कुणीही देऊ शकत नाही, आणि बायकोला जो नवरा देऊ शकतोय ते कुणीही देऊ शकत नाही, हे लक्षात ठेवून तुम्ही राहायला पाहिजे, नाहीतर हल्ली काय माहिती काय जरी झालं तर गेली सोडून चाल, जातो सोडून, राहतो सोडून, पाया पडतो, जग सोडून गेलेलं परवडतंय, कारण ते परवडत नाही, ते परवडत नाही, आणि तुम्हालाही सांगतो तुम्ही समजून घेतल्याशिवाय पर्याय नाही, विनंती या गोष्टीची। चला तर कॅन्सरबद्दल बोलत होतो आपण, कॅन्सरचं सांगतो, कॅन्सर हे असं आहे ऑपरेशन करून सुद्धा पुन्हा उद्भवू शकतो, बरीच लोक आहेत कॅन्सर झालेलं, कॅन्सरचं ऑपरेशन होऊन सुद्धा परत पुन्हा 2 वर्षानं 4 वर्षानं परत कॅन्सर झालेला आहे, अशी लोकंसुद्धा माझ्याकडे खूप येतात, म्हणून तुम्हाला विनंती करतो होऊ नये म्हणूनच काळजी घ्या। नैसर्गिक हळद तुम्हाला माहिती आहे का, नैसर्गिक हळद घ्यायची त्याची गोळी करायची हरभऱ्याच्या डाळीवरी, जिबेवरती ठेवायची, कोमट पाण्याबरोबर ती गिळायची, 3 महिने केलात वर्षभर परत माग वळून बघायची गरज लागणार नाही तुम्हाला। निरगुडीच्या पानांचा 1/4 चमचापेक्षा कमी रस काढायचा, तो प्यायचा, त्याच्यावर कोमट पाणी प्यायचं, 15 दिवसातून 1 करायचं, 2 महिन्यातून 2 वेळा करायचं, बस। जेवणामध्ये लिंबूचा उपयोग करायलाच पाहिजे, लिंबू आम्लपित्त ह्या येते आहे, कसं करायचं मॅनेज ते तुमचं तुम्ही करा, मीठ जाऊन थोडंसं खाल्लं तरी चालेल, आता बीपीचा त्रास आहे मीठ कसं खाऊ म्हणू नका, शंकाच माणसाला मारते, म्हणून शंका घेऊ नका, स्वतःवर शंका घेऊ नका, ह्या गोष्टी लक्षात ठेवा, आणि त्याच पद्धतीने लिंबूचा उपयोग करा, आणि वर्षातून किमान एकदा तरी तुमच्या बॉडीचं सर्व्हिसिंग करा। खूप लोक बॉडीचं सर्व्हिसिंग करत नाहीत, वर्षाच्या वर्षाला किती लोकांनी केलंय, गाडी किती लोकांच्याकडे, गाड्या आहेत का नाही तुमच्याकडे, ऑइल बदली करता की नाही, नाही केलं तर काय होणार, इंजिन जाम, मग हे काय हे उगच वाढत नाही असं, ह्याचं सर्व्हिसिंग करावं लागतं, नुसतं व्यायाम केला आणि खाल्लं म्हणजे होत नाही, तर ते ऑटोमॅटिक तुम्हाला सांगतो की बॉडी सर्व्हिसिंग करा, ऑटोमॅटिक तुमचं बॉडी सर्व्हिसिंग केल्यानंतर शरीर चांगलं राहतं, तर बॉडीचं सर्व्हिसिंग वर्षातून किमान एकदा तरी करायला पाहिजे, इथं किती लोकांनी केलं बॉडी सर्व्हिसिंग दर वर्षाला, करतं का कोण, एक पण नाही, चला मी सांगतो कसं करायचं माझ्याकडे आहे, त्याशिवाय बोलत नाही मी असं। तर बॉडीचं सर्व्हिसिंग करत असताना 3 पर्याय आहेत, 3 पर्यायामध्ये पहिला पर्याय आहे पंचकर्मा सेंटरमध्ये जाऊन, तुम्ही पहिल्या दिवशी वमन बस्ती म्हणजे उलटी करून देतात सगळं, नंतर बस्ती म्हणजे इनिमा देतात, तिसऱ्या दिवशी पोटाचे मसाज, चौथ्या दिवशी पाठीचे मसाज, 5व्या दिवशी डोळ्यात नाकात कानात सगळीकडे तेल घालून स्वच्छ करतात, 6व्या दिवशी फुल बॉडी मसाज करतात, 7व्या दिवशी औषधी पाण्यानं तुम्हाला आंघोळ करून घालून स्किनवरचं सगळे डाग असतील काय असतील किंवा काही तुमचे स्किन प्रॉब्लेम असतील ते काढून तुम्हाला देतात 7व्या दिवशी, पण कमीत कमी कोविडच्या अगोदरचा 14,000 रुपये रेट होता 7 दिवसांचा, 14,000 रुपये घेतात, घरात 4 माणसं असतील तर कठीण आहे करणं, पण एका दुसरा असेल तर एकदा तरी ते करून बघावं, आणि नाहीच जमलं तर घरगुती उपाय सांगतो ते तरी करावं। घरगुती उपायामध्ये रवीनं ताक घुसळा, जरासं ताक करायचं, रवीनं घुसळायचं बरं का, मिक्सरला लावायचं नाही, रवीनं घुसळा, वस्त्रगाळ करून घ्या, लोणी काढा त्यातलं आणि वस्त्रगाळ करून ते ताक घ्या, 1 ग्लास ताकामध्ये किमान किमान 2 ग्लास तरी पाणी घालायचं, असं 5, 6, 7, 8 लिटर जेवढं पिता येईल तेवढं पाणी पित राहायचं ताकाचं पाणी। थोड्या दिवशी पहिल्या दिवशी थोडासा विकनेस येईल, दुसऱ्या दिवशी चक्कर मारल्यासारखं होईल, पण तुम्ही मरणार नाही मी सांगतो, कारण तेवढं तुम्ही कमजोर नाही आहे, 100 वर्ष टिकणारं शरीर आहे,
दोन दिवस करायचं, तिसऱ्या दिवशी करायचं, चौथ्या दिवसापासून तुम्ही वरण भात भाकरी खात खात असं तुमचं रेग्युलर फूड घेऊ शकता. जर तुम्हाला हे सर्व्हिसिंग करायचं असेल तर नक्की ताक पिऊन करा. आणि जर समजा ह्यात पथ्य पाणी मात्र असतं बरं, काही महिनाभर पथ्य पाळावं लागतं, आणि ते जर नाही जमलं, पथ्य पाणी जमत नाही किंवा कुठलाही वेळ नाही आहे काय नाही, तर एक साधा सोपा सुलभ मार्ग सांगतो तुम्हाला सगळ्यात भारी, तो म्हणजे सुजीवने लिक्विड. मार्केटला कुठेही अवेलेबल आहे, आमच्या त्या गोपाळ शेठच्याकडे पण आहे बघा त्यांच्याकडे, तर सुजीवने लिक्विड तुम्ही घेऊ शकता. बघा हे आमचे जावे आहेत बघा, सारखं लव्ह लेटर देतात मला. लेटर जपून ठेवतो असं जे त्यांना कधी ऐकायचं और ते काय सांगायचं, उलट बरं आहे. आता आम्ही काही गोष्टी बोलू नाही, काही लोकांची तेवढी सुद्धा योग्यता नसताना स्टेजवर असतात नाही ना, 5 वर्षांना एकदा आपल्याला भेटावं लागतं त्यांना. पण खूप लोक चांगली पण आहेत, या समाजात चांगली लोक आहेत. पण असो चला, तर सुजीवने लिक्विड मार्केटला सगळीकडे मिळते, ते बऱ्याच गोष्टी तुम्हाला चांगले देऊ शकतं. ज्यांचा पोटा साफ होत नाही, उष्णतेचा त्रास आहे, पित्ताचा त्रास आहे किंवा स्टॅमिना कमी आहे अशा लोकांनी ते तुम्हाला बऱ्यापैकी सुजीवने लिक्विड घेऊन तुम्ही बॉडी सर्व्हिसिंग करू शकता. जे लोक तिकडे जाताना मोबाईल घेऊन जातात तरी ते आता घरात आहे, अहो काय सांगायचं, तिथं सुद्धा माणसं पूर्वी चालत जायला लागायचं 2 किलोमीटर हातात ते धरून डबा धरून, आणि मग तिथं डबा धरून बसायला लागायचं काय का नाही. त्यावेळेस माणसं मोबाईल असता तर काय कसं केलं असतो, एका हातात मोबाईल एका हातात ते कसं जायचं होतं, एखाद्याने चुकून डब्यात मोबाईल बुडवला असता काय सांगू शकत. कारण अहो तिकडे गेल्यानंतर ताई पूर्वी बटनाची होती ना मोबाईल, तर बऱ्याच लोकांनी त्या टाकून आलेले आहेत काय सांगायचं, आणि काढू कसा हा प्रश्न. मोबाईल सकट फ्लश केलेला आहे बऱ्याच लोकांनी असं आहे. तर चला, तर ते सुजीवने लिक्विड घेतल्यानंतर बटाट्याची सालं टोमॅटोची सालं कोट्यामध्ये जे असतात ना ते निघून जाताना तुम्हाला दुसऱ्या दिवसात तिसऱ्या दिवसापासून जाणवायला लागेल. विदाऊट प्रेशर, कुठल्याही प्रकारचं प्रेशर न टाकता विद इन 1 मिनिटमध्ये पोटा साफ, खाटकन गोळी घातल्यासारखं खाटकन पोटा साफ एका मिनिटात बाहेर. मोबाईल चालू तुमचं त्याचा पासवर्ड टाकायच्या अगोदर तुम्ही मोकळं होणार. बरेच लोक आहो तिकडं मोबाईल घेऊन जातात, व्हॉट्सअपवरचे मेसेज बघत बसतात, गेलेलं काम राहिलं बाजूला असं तेवढंच करायचं पुढे चालू. ही परिस्थिती आहे आणि परत चालू, एवढा त्रास होतो, एवढा कशाला त्रास करून घेता. सुजीवने लिक्विड घ्या खटाक्षण, पासवर्ड टाकायच्या अगोदर तुम्ही मोकळे. बघा हसल्यानंतर काय फायदा होतो, हसल्यानंतर माणसं खोकायला लागली, हे 2 वर्षापूर्वी खोकला असतं का नाही पण तुम्हाला चांगलंच कळलं असत हे लक्षात घ्या. कप सांगतो, कप बशी सगळं सांगतो तुम्हाला, जरा थांबा हे चाललंय. तर सुजीवने लिक्विड जर खरंच आहे वर्षातून एकदा ना हे तुम्हाला पाहिजे आहे ना, तर हे सगळा त्रास, कपाचा त्रास आहे, बशीचा त्रास आहे, हे सगळं तिथंच आहे. बॉडी सर्व्हिसिंग केलंय, गाडीचं सर्व्हिसिंग केलं गाडी कशी स्मूथ चालते महिनाभर, जसं बॉडीचं सर्व्हिसिंग केलं बॉडी पण वर्षभर स्मूथ चालते. इथं मागं ते गोपाळ शेठनी स्टॉल लावलेला आहे, तिथं सुजीवने लिक्विड आहे. ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी नक्की घ्या. मार्केटला जी किंमत आहे साधारण 1600 रुपये किंमत आहे, तुम्हाला 200 रुपये डिस्काउंट देऊन आज 1400 रुपयेमध्ये तिथं आहे ते घ्या. किंवा आता अजून एक गोष्ट सांगतो सगळ्यात महत्वाची, ते कॅन्सरपासून लांब राहण्यासाठी करा बरं का मी जे सांगितल्यात गोष्टी त्या, पण बॉडी सर्व्हिसिंग मात्र नक्की करा सगळ्यासाठीच, पुस्तक नाही. जर 2 मिनिटं थांबा, आता सगळ्यात महत्वाचं आहे प्रत्येक महिलेच्या मनातला प्रश्न तुम्हाला सांगतो काय असतंय. प्रत्येक महिलेला असं वाटतंय की देवानं माझ्याच सोबत असं का केलंय, हे माझ्याच नशिबाला का दिलं, मुलं ऐकत नाहीत, माझीच मुलं माझं ऐकत नाही, हा एक फार मोठा प्रश्न असतोय. हे मलाच का असं होतंय, मला काय झालं तर काय करायचं, आणि अनावश्यक भीती. ह्याला कारण आहे हार्मोन्स इनबॅलेन्स. पिंपळाच्या पानांचा काढा पिला तर हे बऱ्यापैकी बॅलेन्स होतं, पण तरीसुद्धा तुम्हाला बॅलेन्स व्हायचं असेल तर एक
मराठी वैद्य चॅनलवरती एक मी रेसिपी टाकलेली आहे बघा, आता काल परवा टाकलेली आहे. तर त्या रेसिपीमध्ये आम्ही 16 म्हणजे जे आपले हे जे औषधे आहेत ना मसाल्याचे, तर हे वन औषधीच म्हणतो आम्ही त्यांना, पण 16 जे औषधे आहेत ना ह्याच्यापासून एक काढा बनवलेला आहे. तो काढा जर तुम्ही घरच्या घरी करून पिलात योग्य प्रमाणात घेऊन, तर तुमचा ऑटोमॅटिक हार्मोन्स इनबॅलन्स होत असताना जो काय तोल जो इकडे तिकडे डगमगलेला असतो हा टोटल क्लिअर होऊन जाईल. फक्त हे तुम्ही करायला पाहिजे. पुरुषांच्या मनातले काय प्रश्न सांगतो, पहिल्यासारखं जमतच नाही मला, काय मी कमी पडतोय माझ्या संसारात, मी कमी पडतोय पहिल्यासारखं, अंदरूनी थकान एवढी आहे की मी कमजोर झालोय, मला काही जमत नाही. आणि यात माणसं डिप्रेशनमध्ये जातात. बरीच माणसं बायकोवर सुद्धा संशय घ्यायला मागं पुढं बघत नाहीत. हार्मोन्स इनबॅलन्स झालं असताना डोक्यात ही सगळी चक्र चालू झालीत की बायकोवर संशयवृत्ती फार वाढते लोकांची, आणि ह्याच्यात संसार हळूहळू मोडायला लागतात. तर बऱ्यापैकी हे जे काही प्रश्न आहेत तुमचे, किंवा पहिल्यासारखं पोटच कमी होत नाही, मी व्यायाम करतोय चालतोय, हे सगळे आहे. सर्व्हिसिंग तर होईलच होईल, पण ह्या ज्या काही गोष्टी आहेत, तुम्हाला अंदरूनी थकान असेल किंवा अन्य काय असतील, तुमच्या मनातले प्रश्न असतील किंवा शांत झोप नाही, पोटा साफ होत नाही, ह्याच्यासाठी साध्या साध्या गोष्टीतून तुम्हाला सांगतो की तोच काढा तुम्ही घ्या. कारण हे फिरून फिरून येते ते हार्मोन्स इनबॅलन्सवरती. अनावश्यक भीती वाटणे किंवा काही गोष्टींचं, बऱ्याच महिलांना अनावश्यक धाडस वाटलेलं असतं बघा, भित्री असतात पण नको त्या गोष्टी धाडस करायला बघतात. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कुठंतरी थांबण्यासाठी तुम्ही ते करू शकता, आणि त्यासाठी हा काढा तुम्ही करून मराठी वैद्य चॅनलवरती आहेच आहे, पण अजून जे चॅनल्स आहे ह्याच्यावरती पण पुढच्या 8-10 दिवसांमध्ये येतील. तर सगळ्या ह्या माझ्या चॅनल्सवाले जे आहेत, कारण मी फक्त तुमच्यापर्यंत बोलतो पण आज ऑनलाईन बघणारे लाखो लोक आहेत, ते सुद्धा हे ऐकतायत बघतायत. तर त्यांना तुम्हाला सांगतो की त्यांच्यासाठी सांगेन आणि तुमच्यासाठी सांगेन की हे यूट्यूबवाले जे आहेत हे खूप छान काम करतात, त्यांच्यासाठी एका जोरदार टाळ्या वाजवा. थँक्यू. त्यांच्या वतीनं मीच तुम्हाला थँक्यू म्हणतो. आणि असा जो काही काढा आहे, फक्त सुजीवनी लिक्विड आहे ते कमी आणले बरं का, जास्त नाही आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही जे हे 16 वनौषधींचा किंवा 16 ह्या आपल्या मसाले पदार्थांचा काढा जो सांगतो, तर तो टोनो 16 म्हणून नाही, ह्याच्यातून इम्युनिटी खूप वाढते, आपली आत्मशक्ती वाढते, कॉन्फिडन्स वाढतो. 450 रुपये मार्केटला किंमत आहे, 450, पण आज तुम्हाला डिस्काउंटमध्ये 1000 रुपयेमध्ये 3 मिळतील, म्हणजे 4 x 12 = 13, 1350 रुपये, पण तिने 350 रुपये डिस्काउंट लावून तुम्हाला तिथं 1000 रुपयेमध्ये 3 टोनो 16 आज मिळतील. तिघात मिळून घ्यायचं असेल तर एकट्यानं जाऊन एक घेण्यापेक्षा तिघात मिळून जावा आणि 1000 रुपयेमध्ये तिघं घ्या, तिघांचे पैसे वाचतील, डिस्काउंटमध्ये मिळून जाईल. अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता, आणि तिथं ते समोर स्टॉल लावलाय, तिथं सगळं अवेलेबल आहे. त्याचबरोबर थोडं माहिती सांगतो अजून तुम्हाला औषधांबद्दल. हृदयात ब्लॉकेजेस आहेत, दम लागतोय, पॅरालिसिस झालेले लोक आहेत किंवा पॅरालिसिस होऊ नये असं वाटणारे लोक आहेत, तर ह्यांनी लसूण आणि हिंग मिक्स करून खाल्ल्यानंतर खूप चांगला याचा चांगला इफेक्ट मिळतो. पण हे जर तुम्हाला गोळीच्या स्वरूपात, कारण रोजचा लसूणमध्ये सुद्धा फरक आहे, गावठी लसूण वेगळा असतो, तो शक्यतो करून मार्केटला कुठं मिळणं कठीण आहे, पण असा तुम्हाला गावठी लसूण आणि ओरिजिनल हिंग हे जर ह्याचं कॉम्बिनेशन पाहिजे असेल, तर लसूण गोळी म्हणून सुद्धा मार्केटला माझी मिळते. ती आज काय मी इथं आणलेली नाही किंवा नाहीच आहे, मी औषधं विकायसाठी येत नाही. फक्त कसं आहे की तुम्हाला माहिती व्हावी आणि तुम्हाला त्याची ओळख व्हावी, आणि इथंच माझं नाशिकमध्ये सेंटर आहे, त्या नाशिकच्या सेंटरला तुम्ही जर काय अडचण असेल तर नक्की येऊन भेटून जावं असं सांगण्यासाठी आणि थोडं बघण्यासाठी म्हणून तुम्हाला तिथं ठेवलेलं आहे, बाकीचं काही ठेवलेलं नाही. तर लसूण गोळी तशी खूप महत्त्वाची आहे, प्रत्येकानं लसूण गोळी घ्यायलाच पाहिजे. ही जास्त दिवस घ्यायची नाही, 21 दिवस घ्यायची, 6 महिन्यातून 21 दिवस बस. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा रोग आजार व्याधी ह्याच्यापासून लांब राहण्यासाठी म्हणून आम्ही जास्त प्रयत्न करतो, तर ती आहे. त्याचबरोबर जडीबुटी चूर्ण आहे, व्यसनामुळे होणारे साईड इफेक्ट टाळायचे असतील किंवा व्यसन टाळायचं असेल किंवा आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर जडीबुटी चूर्ण म्हणून आहे, हे आपण हेही बघू शकता. मला वाटते काहीतरी 20-25 रुपये किंमत आहे, किमती पण आम्ही काही जास्त ठेवलेली नाही जडीबुटी चूर्णाची, 20-25 रुपयाच्या आसपास असेल, तर तेही तुम्ही घेऊ शकता, बघू शकता. तर अशा खूप काही गोष्टी आहेत, करा. पण जे काय घ्यायचं आहे ते आयुर्वेदिक घ्या, कुणाचंही घ्या पण आयुर्वेदिक घ्या, कारण आयुर्वेदाला साईड इफेक्ट नाही आहे. बाकीचं काय जर करायला गेलात तर तुम्हाला खूप ते, कारण तुकाराम महाराजांनी सांगितलेले आहेत शरीरा न पिडावे, म्हणजे आपण काय करतो की शरीराची चिरफाड करायची त्याला पिडायचं,
अनावश्यक भांडणं करायची. नवरा बायकोनी दोघंही विचारातली बघा स्वतःच्या शरीराला त्रास द्यायचा. नवरा बायकोनी भांडल्यानंतर काय तुम्हाला सुख, बायकोची भांडण झाल्यानंतर तुम्ही मजेत राहता का? बायको माहेरी गेली 2 दिवस 3 दिवस, चौथ्या दिवशी तुम्ही राहू शकत नाही. तुम्हालाही माहिती आहे शरीराला किती यातना होतात, मनाला किती यातना होतात. तुम्ही नवऱ्याला सोडून किती दिवस राहू शकता? 4 दिवस 8 दिवस नंतर तुमच्या शरीराला पण यातना होऊ शकतात, होतात मला माहिती आहे. आणि त्यानुसार तुम्हीही हे शरीरानं पिळता, म्हणजे कुठल्याही प्रकारे शरीराला पिळू नका, शरीराची चिरफाड करू नका. जे काही करायचं ते आयुर्वेदात करा, निसर्ग उपचारात करा, घरगुती उपाय करा. मला एकदा तरी फोन करून तुम्ही नक्की भेटा असं मला वाटतंय, कारण हे औषध उपचारांसाठी न भेटता तुम्ही कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी भेटा. मी सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खूप वेळ मला ऐकलात तुम्ही, तिथं फक्त घेतलात गेलात तर कमी आहेत. ज्यांना मिळेल त्यांनीच घ्या, ज्यांना मिळालं नाही त्यांनी मला माफ करा. तुम्ही माझ्या नाशिकच्या सेंटरला भेटू शकता. अजून नाशिकचं सेंटर त्यात कुठे गेलं गोपाळ शेख? ऍड्रेस सांगा. तिथं सांगतील ऍड्रेस. बघा ऍड्रेस आहे काय? ते वाचलं नाही, तेवढं वाचलं. कार्ड देतील तिथं, कार्ड घ्या तुम्ही. हे असं कृपया कृपया पुढे जाऊ नका. लकी ड्रॉ आपल्याला करायचं आहे अजून, आणि काही प्रश्नोत्तर जर वाटलं तर आपल्याला घेता येतील. ते रुंगठा मॅजिस्ट्रेट कमर्शियल कॉम्प्लेक्स कमोदनगर मुंबई आग्रा हायवे इथं आहे बघा, कमोदनगरला आहे. तर आयोजकांना खरंच वैद्यजी मी खूप आपले सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. ह्या मी व्याख्यानमालेचा 49व्या व्याख्यानमालेचा मी खरोखर एक भाग झालो, याच्याबद्दल मी अगदी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि खरंच हे लोक खूप चांगले आहेत. शेवटपर्यंत ह्याची हल्लेसुद्धा नाहीत, कोण उठलेसुद्धा नाहीत, हे खूप कमी ठिकाणी बघायला मिळतं बरं का. आणि अशी लोक आहेत म्हणून तुम्ही आहे, आम्ही आहे. तुमच्या सर्व वाचनालयाचं आणि तुमच्या सर्व याचं आणि सर पाटील साहेब आपलाही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईफस्टाईल चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.